व्हिडिओ बघायला मिळेल का काय सुरू झालेलं आहे लाईव्ह आहे मॅडम अनाउन्समेंट करा आता कधी नमस्कार म्युझिक बंद करता का हॅलो हॅलो म्युझिक 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 एकच मिनिट आता तू हँडल करा ही बोलली रे बोलली की मी आहे हा बंद झालं स्क्रीन शेअरिंग नाही अजून मी बोलेल त्याच्यानंतर सर नाही बंद झालं हा झालं नमस्कार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा शिक्षण विकास मंच महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ आणि पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 100 दिवसात 10वी या आगळ्या वेगळ्या उपक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी शिक्षण विकास मंचतर्फे सातत्याने विविध शिक्षण विषयक दर्जेदार कार्यक्रम आयोजित केले जातात याचाच एक भाग म्हणून दरवर्षी एका राज्यस्तरीय शैक्षणिक परिषदेचं आयोजनही केलं जातं आणि या शिक्षण विषयक परिषदेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक शिक्षक शिक्षण तज्ज्ञ शिक्षण प्रेमी आवर्जून सहभागी होत असतात वर्षभर या शैक्षणिक परिषदेची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात पण यावर्षी मात्र परिस्थिती वेगळी आहे हे आपण जाणताच सर्वत्र कोरोनाचा कहर पसरलेला आहे त्यामुळे प्रत्यक्ष भेटणं शक्य नाही म्हणूनच ही 10वी शिक्षण परिषद आपल्याला अशा अनोख्या प्रकारे अर्थात ऑनलाइन घ्यावी लागत आहे 100 दिवसात 10वी या वैशिष्ट्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमाचं आजचं उद्घाटनाचं सत्र या सत्रासाठी झूम वरून युट्यूब वरून तसंच फेसबुक लाईव्ह वरून हजारो शिक्षण प्रेमी आपल्याशी जोडले गेले आहेत सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मंडळी 26 नोव्हेंबर म्हणजे भारतीय संविधान दिवस आपणा सर्वांना या संविधान दिवसाच्याही खूप खूप शुभेच्छा कार्यक्रमाला सुरुवात करूया तत्पूर्वी मी शिक्षण विकास मंचच्या विशेष सल्लागार बसंती रॉय मॅडम यांना विनंती करते की त्यांनी सर्वांचं स्वागत करावं आणि शिक्षण विकास मंचच्या कार्याचा आढावा घ्यावा रॉय मॅडम म्यूट नमस्कार नमस्कार शिक्षण विकास मंच महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ या सर्वांच्या पदाधिकाऱ्यांचं आजच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व आमच्या उपस्थित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक सर्वांचं मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आहे महाराष्ट्राचे शिल्पकार पहिले मुख्यमंत्री आणि यशवंतरावजी चव्हाण यांना 25 नोव्हेंबर ही त्यांची पुण्यतिथी शिक्षण विकास मंच दरवर्षी या निमित्ताने एक वार्षिक परिषद घेत असते आणि यावर्षीची परिषद आताच तुम्ही ऐकलं की ही एक आगळी वेगळी परिषद होते आणि ती ऑनलाईन होते आपल्याला माहिती आहे की यशवंतरावजी चव्हाण यांच्या मृत्यूनंतर त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना 25 सप्टेंबर 1985 रोजी झाली शेती सहकार महिला बचत गट अपंगांसाठी कामकाज युवकांसाठी कार्यक्रम कायदेविषयक सल्ले असे अनेक सामाजिक विकासाच्या क्षेत्रांमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं काम गेले अनेक वर्ष सातत्याने सुरू आहे याच प्रतिष्ठानचा एक भाग म्हणजे शिक्षणविषयक कार्यक्रमांचा शिक्षण विकास मंच जो 2008 पासून कार्यरत आहे आणि अनेक कार्यक्रम गेले 2008 पासून सातत्याने आम्ही घेत आहोत या संपूर्ण कार्यक्रमाचं ज्यांना आपण म्हणू की प्रेरणास्थान हे आम्ही डॉक्टर कुमुद बन्सल यांना देतो डॉक्टर कुमुद बन्सल
यांना शिक्षण क्षेत्रात कोणी ओळखत नाही अशी विरळीच माणसं असतील, कारण आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांनीच ह्या शिक्षण विकास मंचाची रचना केली. आणि यांची ओळख सांगायची तर महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण सचिव म्हणून एक प्रदीर्घ काळ त्यांनी काम केलं आणि संपूर्ण शिक्षण विभागाची एक सुंदर घडी त्यांनी बसवली. त्यानंतर त्या केंद्र शासनात गेल्या आणि केंद्रीय शिक्षण सचिव म्हणूनही त्यांनी काम केलं. त्यांच्याच काळात शिक्षण हक्क कायदा झाला, अनेक नवीन नवीन निर्णय झाले. अशा या बन्सल मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे शिक्षण विकास मंचाचं काम 8 पासून सुरू केलेलं आहे. 2012 बन्सल मॅडमचं अकाली निधन झालं आणि त्यानंतर या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी आम्ही पुढे सुरू ठेवली आणि डॉक्टर वसंत काळपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम आजही सुरू आहे. या शिक्षण विकास मंचाचं नेतृत्व करतायत श्री शरद काळे, जे एक वरिष्ठ सेवानिवृत्त सनदी अधिकारी होते, मुंबईच्या महानगरपालिकेचे आयुक्त होते आणि सध्या ते प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आहेत. त्यानंतर आहेत सुप्रियाताई सुळे, ज्या या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष आहेत. वेळोवेळी त्यांचं नेतृत्व, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत असतं. आणि शिक्षण विकास मंचाचा सगळ्यात मोठा आधारस्तंभ ज्यांना आपण म्हणू, ते महाराष्ट्राचे एक नामांकित शिक्षण तज्ज्ञ आणि राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉक्टर वसंत काळपांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिक्षण विकास मंचाचं काम आम्ही करतो आहे. या विकास मंचाची एक कोर टीम आहे आणि या कोर टीममध्ये माझ्यासकट बरीच मंडळी आहेत. यामध्ये आहेत दत्ता बाळसराफ. दत्ता बाळसराफ हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सर्व कामकाजामध्ये समन्वयकाचं काम करतात आणि अत्यंत जबाबदारीने सर्व कार्यक्रम पार पाडण्यात त्यांचा हातखंड आहे. माधव सूर्यवंशी हे व्याख्याते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि विशेष करून व्हॉट्सअपचा जो प्रचंड मोठा ग्रुप आहे त्याचा सगळा कारभार ते अतिशय कुशलतेने सांभाळतात. नजमा काझी मॅडम ज्या कोर टीमच्या आहेत त्या माजी मुख्याध्यापिका आहेत. राष्ट्रीय पुरस्काराने त्यांचं कौतुक झालेलं आहे आणि आज अनेक शैक्षणिक संस्थांना त्या मार्गदर्शन करत असतात. ऐनू लत्तार मॅडम या सदस्य आहेत या कोर टीमच्या आणि ऐनू लत्तार मॅडम एक उपसचिव दर्जाच्या सनदी अधिकारी म्हणून रिटायर झाल्या तरी आजही उत्साहाने ते आमच्यामध्ये काम करत आहेत. अजित तिजोरे सर आहेत, ते शिक्षक आहेत पण त्यांच्या इतकी कल्पकता मी कुठल्याही गणिताच्या शिक्षकांमध्ये पाहिली नाही. त्यानंतर आपल्याबरोबर आत्ता ज्या आजच्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका आहेत, वैशाली सरवणकर आहेत, सुरेश पाटील आहेत, मनीषा खिल्लारे आहेत. या सगळ्या मंडळींचं इतकं चांगलं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत असतं. तर अशी ही कोर टीम काम करते आहे आणि या शिक्षण विकास मंचाने दरवर्षी एक शैक्षणिक परिषद घेण्याचा जो पायंडा सुरू केला 2008 तो आजतागायत हे परिषद होत गेल्या. वेगवेगळे त्या त्या कालावधीतले महत्त्वाचे ठळक विषय या परिषदेमध्ये चर्चेला आले, मग तो शिक्षण हक्क कायदा असेल, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट असेल, शाळांचा परिणामकारकता, अभ्यासक्रमामध्ये उत्पादक कौशल्यांचा समावेश, शालेय विद्यार्थ्यांसाठी वर्तन संहिता, कोड ऑफ कंडक्ट, शालेय शिक्षणामध्ये इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीचा कसा उपयोग करावा, सरकारी आणि अनुदानित शाळांचे वेगवेगळे प्रश्न, त्याच्यावर परिषद झाली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबद्दल एक मोठी चर्चा 2015 परिषदेमध्ये झाली आणि 2017 मराठी शाळा खूप बंद होत आहेत आणि इंग्रजी माध्यमाकडे लोकांचा कल आहे हे लक्षात घेऊन सेमी इंग्रजी काय आहे आणि त्याबद्दल एक तपशीलवार मोठी प्रदीर्घ चर्चा 2017 झाली. शालेय शिक्षणाची आजची व्यवस्था काय आणि उद्या काय असायला पाहिजे याबद्दल 18 परिषदेमध्ये चर्चा झाली आणि मुलं हल्ली वाचेनाशी झाली आहेत याबद्दल खूप चर्चा ऐकू येते म्हणून वाचन संस्कृतीबद्दल अतिशय सुंदर परिषद 2019 झाली. अशा प्रकारच्या परिषदा सातत्याने आमच्या शिक्षण विकास मंचाकडून होत असतात आणि हे सर्व होत असताना 2000 पुस्तक निर्मितीसाठी पण विशेष प्रयत्न आमच्या विकास मंचाकडनं होत असतात आणि अनेक सारे पुस्तकं आपण या दरवर्षी एक पुस्तक अशी पुस्तकं तयार होत गेली आणि ह्या पुस्तकांचा खूप शाळांना मार्गदर्शनासाठी फायदा झालेला आहे. शैक्षणिक गुणवत्ता असो, उपक्रम, वेगवेगळे शिक्षक कानाकोपऱ्यात राज्यातील दुर्गम भागात सुंदर उपक्रम करतात कल्पकतेने, त्या सगळ्या उपक्रमांचं संकलन करणं असो,
शाळांची मूल्यमापन व्यवस्था कशी करावी त्याच्याबद्दल असो किंवा शाळेंचं प्रगती पुस्तक, कुमुद बन्सल मॅडमना एक आदरांजली म्हणून पुस्तक, अशा प्रकारची पुस्तकं आम्ही शिक्षण विकास मंचातून करत गेलो. त्यानंतर एक शिक्षण कट्टा शिक्षणप्रेमी मंडळींनी एकत्र जमून करायचा, चर्चा करायची, गप्पा मारायच्या, आणि त्या सगळ्या चर्चा ह्या शैक्षणिक असल्यामुळे त्याचं सुंदर संकलन आम्ही तयार केलं आणि त्याचं कट्टा शिक्षणाचं पुस्तक 2013 आलं. त्यानंतर ई शिक्षणाची वाटचाल असो, सेमी इंग्रजीच्याबद्दल मी बोललेच आहे, आणि व्हॉट्सअप चर्चा. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हॉट्सअप हा एक आमचा मोठा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये काही हजार लोक हे सदस्य आहेत, आणि शिक्षणाखेरीज अन्य कुठल्याही विषय, कुठलेही फॉरवर्ड्स, कुठल्याही जाहिराती आणि गमती जमती या व्हॉट्सअप ग्रुपवर नसतात. अतिशय गांभीर्याने शिक्षणाविषयी चालणारी चर्चा यामध्ये असते, आणि त्या सर्व चर्चांचा गोषवारा एक पुस्तक रूपाने 2017 आम्ही छापलं. आणि मला वाटतं हा पहिला असा संकलन असेल, पहिला असा प्रयत्न असेल ज्याच्यावर आम्ही हे काम केलेलं आहे. अशी अनेक पुस्तकं करता करता आणखी एक महत्त्वाची गोष्ट आम्ही शिक्षण विकास मंचाने केली ती, आणि ती म्हणजे शिक्षकांचं साहित्य संमेलन. अनेक शिक्षक सुंदर लिहितात, त्यांच्यात एक कलावंत असतो. या शिक्षक मंडळींना प्रोत्साहन देणं, त्यांच्यातली कला सर्वांना कळावी, त्यांच्यातलं प्रतिभा कळावी यासाठी पहिलं संमेलन आम्ही घेतलं 2014-12. आणि पुण्याला जे झालं संमेलन त्यात एक शिक्षक आमचे होते वसंत आबाजी डहाके, प्राध्यापक अनंत दीक्षित, या सर्वांनी त्याच्यात अध्यक्षपद भूषवलं. 2500 शिक्षक स्वतः त्याच्यात सहभागी झाले. त्यानंतर पुढचं आम्ही घेतलं सत्र शिक्षक साहित्य संमेलनाचं औरंगाबादला, ते होतं 2017 15-16 एप्रिल 2 दिवसाचं, आणि याच्यामध्ये जवळजवळ 900 शिक्षक आलेले होते वेगवेगळ्या राज्यातील अनेक कानाकोपऱ्यातून अनेक जिल्ह्यातून, आणि यात सर्व शिक्षक मंडळीच होती. आणि हे सर्व शिक्षक मंडळींपैकीच एक शिक्षक बालाजी मदन इंगळे ज्यांच्या पुस्तकाला पारितोषिकं मिळाले, शासनाचा पुरस्कार मिळाला आहे, ज्यांच्या कथा कविता आज पाठ्यपुस्तकात असतात, असे आमचे अध्यक्ष. अतिशय अप्रतिम त्यांनी भाषण केलं अध्यक्ष, हे आम्हाला कायम आठवत राहील. हे औरंगाबादचं जे आमचं साहित्य संमेलन झालं ते लोकांना अतिशय स्मरणीय झालं असं ते म्हणतात. विक्रम काळेसर जे आमदार आहेत त्यांनी ह्याच्यात खूप महत्त्वाचा पुढाकार घेतला होता आणि मदत केली होती. याखेरीज शिक्षण विकास मंच आणखी एक करतं, आणि ते म्हणजे शिक्षणावरची जी पुस्तकं असतात त्यातल्या उत्कृष्ट त्यावर्षी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाला पुरस्कार दिला जातो. आणि डॉक्टर कुमुद बन्सल यांच्या आठवणी खातर आम्ही हा उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार देत असतो. याच्यात लेखकाला पुरस्कार मिळतो, प्रकाशक यांना सन्मानचिन्ह, गौरवपत्र ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळत असतात, आणि अतिशय चांगली दर्जेदार पुस्तकं लोकांसमोर या निमित्ताने येतात, लोकांना वाचाविषयी वाटतात. हा एक भाग जसा घेला तर शिक्षकांसाठी प्रशिक्षणं घेणं, त्यांच्यासाठी कार्यशाळा घेणं हाही एक ही भूमिकासुद्धा शिक्षण विकास मंचाची आहे. मग ते मुख्याध्यापकांचं प्रशिक्षण असेल, ई लर्निंग ज्यावेळेला खूप त्याचा बोलबाला झाला त्याच्यावरचं प्रशिक्षण असेल, शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढवावी, प्रभावी अध्ययन अध्यापन कसं करावं, अशी बरीचशी आम्ही प्रशिक्षणं घेतली. त्यानंतर मी आत्ताच तुम्हाला म्हटलं की शिक्षण कट्टा हा वेळोवेळी एक जमतो ज्याच्यात लोक जमतात, आणि शिक्षणप्रेमी शिक्षणातली विशेष त्यांना आवड आहे अशी लोक चर्चा करतात. त्याच्यात मुख्याध्यापक, शिक्षक, पत्रकार अनेक लोक येतात, आणि ह्या कट्ट्यावरच्या चर्चा ज्या असतात त्या चर्चा आम्ही त्या त्यावेळचे जे महत्त्वाचे विषय आहेत, मग पॉक्सोसारखा कायदा असेल, शिक्षण हक्क कायदा असेल, नवीन अभ्यासक्रम येऊ घातला असेल किंवा नवीन शैक्षणिक धोरण असेल, या सगळ्या विषयांचं नानापास धोरणावरती जी सगळी देशभर चर्चा झाली, गणित विषय ऑप्शनल ठेवावा का, कोचिंग क्लासच्या कायद्याचं पुढे काय झालं, मुख्याध्यापकांची प्रभावी मुख्याध्यापकांनी कसं असावं, शिक्षण हक्क कायद्याने 10 वर्षात काय मिळवलं, अशा अनेक मुद्द्यांवरती शिक्षण कट्टा आमचा आयोजित झाला, अशा गप्पा झाल्या. नंतर याच्याबरोबर सिंगापूरची शिक्षण पद्धती काय म्हणते आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा जो शासनाचा कार्यक्रम होता त्याच्यावर साधक बाधक चर्चा, या सगळ्या गोष्टी शिक्षण कट्ट्यावरनं आम्ही ऑर्गनाईज करत असतो. आपल्याला आवडेल की ह्या सगळ्या चर्चांचं आम्ही पुन्हा संकलन करून पुस्तक तयार करतो. व्हॉट्सअप चर्चेबद्दल मी आत्ताच म्हटलं की 2015 व्हॉट्सअप चर्चा सुरू झाल्या. आज ह्याचे कोणीतरी आपला माईक म्यूट करावा, जरा विनंती आहे, बाहेरचे आवाज खूप येत आहेत.
2015 पासून व्हॉट्सअप जो सुरू झाला कार्यक्रम त्याच्यात बघता बघता 7 ग्रुप्स तयार झाले, कारण एका ग्रुपचा विस्तार फक्त 250 पर्यंत असतो. 7 ग्रुपवर आज सुमारे 1625 सदस्य हे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील तर आहेतच, पण आजी माझी अधिकारी आहेत, मुख्याध्यापक आहेत, शिक्षक पालक आहेत, शिक्षण तज्ज्ञ आहेत. स्वित्झर्लंड, फिनलँड, अमेरिका, नेदरलँड या सगळ्या देशातली ही लोकं आमच्याशी संपर्कात असतात. बरं, आमच्या या व्हॉट्सअप चर्चेत फक्त शैक्षणिक चर्चा असते, धर्म, जाती, राजकारण किंवा शिक्षणाखेरीज अन्य कुठल्याही पोस्टना इथे वर्ज्य आहेत यावर आम्ही काही बोलत नसतो. पण अशा या व्हॉट्सअप चर्चेतून आम्हाला काय मिळतं, तर एक असं सगळ्यांनी सांगितलं की आमचा एकसारखा आपल्या क्षेत्रातील सर्वांशी सतत संपर्क राहतो, आमचा सगळ्यांशी संवाद होतो, नंतर नवीन शैक्षणिक घडामोडींबद्दल आम्हाला खूप अपडेट्स मिळत राहतात. एखाद्या शासनाच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत मनात अनेक शंका प्रश्न असतील, त्याची उत्तरं आम्ही शोधायचा प्रयत्न करतो. काही नवीन चांगले उपक्रम, शिफारसी या सूचना ह्या सगळ्यांची चर्चा व्हॉट्सअपवर खूप सखोलपणे केली जाते आणि सदस्य एकमेकांपासून बऱ्याच गोष्टी शिकतात असं त्यांनी म्हटलं आहे आम्हाला. आणि शिक्षण विषयाच्या आमच्या जाणीवा खूप विस्तारत गेल्या आहेत, आम्ही प्रगल्भ होत गेलो. विविध घडामोडींबद्दल भाष्य करायला पत्रकार मंडळींना खूप मदत होते, कारण आमची जी चर्चा चालते दुसऱ्या दिवशी आम्ही वर्तमानपत्रात तीच चर्चेबद्दलचं काहीतरी आम्हाला वाचायला मिळत असतं. तर मला असं एक वाटतं की ह्या व्हॉट्सअप चर्चेने खूप काही मिळवलेलं आहे. आताचा जो कार्यक्रम आहे 100 दिवसात 10वीचा, हा अशाच एका आपल्या सदस्यांनी, शैलजामुळे आज इथे असतीलच, त्यांनी सहज चर्चा करता करता आम्हाला म्हटलं की अरे पण या 10वी 12वीच्या परीक्षांच्या मुलांचं काय आणि केव्हा होणार आहेत या परीक्षा आणि कशी होणार आहे तयारी, ह्या सगळ्या मुद्द्यांनी आम्ही पण खूप विचार करायला लागलो की आत्ता आपण काय करायला पाहिजे. आणि मग अशीच आमची सगळ्यांची चर्चा झाली आणि त्यातून हळूहळू चर्चा होत होत गेले. महिन्याभरात आपण अनेकदा चर्चा केली आणि त्यातनं आजचा कार्यक्रम आम्ही उभा केला आणि तो आता लवकरच सुरू होईल. दुसरा आज मुद्दा महत्त्वाचा आहे की आज 12,000 पेक्षा जास्त लोक शिक्षण विकास मंचाच्या फेसबुकवर आहेत आणि 12,000 ही काय छोटी संख्या नाही. शिक्षक, पालक, संस्थाचालक, अनेक मंडळी त्यामुळे एकमेकांच्या संपर्कात आहेत आणि हे एक शिक्षण विषयाचं एक वाहून घेतलेलं मला वाटतं की एक प्लॅटफॉर्म तयार झालेलं आहे. फिनलँडची शिक्षण पद्धती काय आहे, कारण जगातली एक ख्यातनाम शिक्षण पद्धती, ह्याच्यावर सगळ्यांना कुतूहल होतं, त्यामुळे त्याचंही आम्ही एक सुंदर माहितीपर व्याख्यान ठेवलं. त्याच्यात आपल्याला माहितीच आहेत हेरंब कुलकर्णी आणि शिरीन कुलकर्णी हे फिनलँडमध्ये असतात, पण त्यांनी भारतात येऊन 7 जुलैला पुण्यात आणि त्यानंतर मुंबईत असं सादरीकरण केलं आणि आम्हाला एक दृष्टी दिली की फिनलँडची शिक्षण पद्धती कशी असते आणि आपल्याला त्याच्यातनं काय शिकता येईल का. तोच प्रकार त्यांनी मुंबईतल्या पण शिक्षण पद्धतीवर आपण केला. आता कोरोनाचा एक परिस्थिती निर्माण झाली, त्याच्या पार्श्वभूमीवर मग शिक्षण विकास मंचावर लोकांना एकमेकांना भेटणं आणि कट्ट्यावर भेटणं या गोष्टी शक्य होईन अशा झाल्या. मग आम्ही सर्वांनी जो मार्ग स्वीकारला त्याच मार्गाने आम्ही पण पुढे जायला लागलो. आम्ही वेबिनार्स घेतले, शालेय शिक्षणातील बदलत्या भूमिका ज्या आहेत त्याच्यावरती 8 जून रोजी एक आम्ही कार्यक्रम घेतला आणि त्याच्यात धन्वंती हर्डीकर आणि अशी चांगली किशोर दरक अशी नाम ज्याने त्यांना खूप लोक ओळखतात आणि त्यांचे विचार नेहमी ऐकायला उत्सुक असतात. दत्तात्रय वारे ह्यांचे एक शाळा उपक्रमशील अतिशय सुंदर काम करते. मिलिंद चिंदरकर, शुभदा चौकर वयमच्या संपादिका, ह्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपले विचार मांडले. कोरोना काळातमध्ये ऑफलाईन शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका हे सांगायला पण खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला माहिती प्रशांत दिवेकर ज्या ज्ञान प्रबोधिनीचे आहेत, अश्विनी सोनावणे शासनाच्या अधिकारी आहेत अतिशय मेहनती आणि खूप कल्पक आहेत, आणि गिरीश सामंत ह्या सर्व मंडळींनी खूप चांगला आम्हाला माहिती दिली. लक्ष देण्याचं कौशल्य, आपण माहिती आज महाराष्ट्रातले लाखो लोक ज्यांचं रोजचं सदर वाचायला उत्सुक असतात, डॉक्टर यश वेलणकर त्यांनाही शिक्षण विकास मंचाने 2 ऑगस्ट रोजी बोलावलं आणि अतिशय सुंदर त्यांनी पालकांना आणि शिक्षकांना मार्गदर्शन केलं की मुलांना लक्ष देण्याचं कौशल्य कसं त्यांच्यात विकसित करता येईल. वर्गाध्यापनाकडनं ऑनलाईन टीचिंगकडचा जो प्रवास सुरू झाला तर त्याच्यातल्या ज्या तांत्रिक बाबी आहेत त्याबद्दल बालाजी जाधव, संजीव अक्कलकोटे आणि ह्या मंडळींनी खूप चांगलं आम्हाला मार्गदर्शन केलं. सायबर सेफ्टी मुलांच्या हातात अजित तिजोरे पण होते वर्ग अध्यापनाबद्दल बोलायला अतिशय चांगले. सायबर सेफ्टी फॉर टीचर्स हा 5 सप्टेंबरला झालेला कार्यक्रम होता
आणि दीप्ती लेले यांनी हे त्यातले एक अतिशय जाणकार तज्ज्ञ म्हणून त्यांनी सायबर सेफ्टीच्या बाबतीत धोके किती प्रकारचे असतात आणि काय करता येईल, इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये सुद्धा भाषा कशी शिकता येईल आणि याबद्दल एक वेगळा विचार धन्वंती हर्डीकर मॅडमनी आमच्यासमोर ठेवला. पाठ्यपुस्तक बालभारतीच्या त्या अतिशय कुशल अशा विशेष अधिकारी होत्या आणि त्यांचा आम्हाला खूप फायदा झाला. त्यानंतर नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा आला, नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झालं, त्यावेळेला ह्याच्यावर एक सखोल चर्चा होऊन त्याची अंमलबजावणी करताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींचं भान ठेवावं लागेल यांचे खूप सारे मुद्दे लोकांनी मांडले आणि त्या मुद्द्यांचं संकलन करून स्वतः सुप्रियाताईंनी एक चर्चा घडवून आणली शिक्षण सचिवांबरोबर आणि वंदना कृष्णा मॅडम यांनी ह्या सगळ्या चर्चेचा गोषवारा स्वतःकडे ठेवला आणि त्यानंतरही शिक्षण मंत्री महोदयांनी पण ह्यावर चर्चा घेतली होती. या पद्धतीने नवीन शैक्षणिक धोरणावरती हे चर्चासत्र झालं. 100 दिवसात 10वी हा एक नवीन विचार याच प्लॅटफॉर्मवरनं पुढे आला आणि त्याच्यावरती आपण आज ह्या कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत. पालक मेळावा सुद्धा आवश्यक असतो कारण पालकांना कळतच नाही की आपल्या मुलाला कुठल्या माध्यमात शिकवावं. तर श्रुती पांडसे या अतिशय नामांकित भाषा तज्ज्ञ, मेंदू शास्त्रांच्या तज्ज्ञ आणि धन्वंती हर्डीकर यांनी एक खुली चर्चा घेऊन पुण्यात पालकांच्या अनेक शंकांचं निरसन केलं. या सर्व तज्ज्ञ देश राज्यातल्या सगळ्या तज्ज्ञ मंडळींचा वेळोवेळी आमच्यात सहभाग असतो. आता ह्या पालक मेळाव्यानंतर आम्ही कधीकधी विचार करतो की आमच्या शिक्षण विकास मंचाने काय साध्य केलं. तर साध्य केलं तर शिक्षणाचा विचार करणारा आणि त्यातून कृती करणारा समाज घडवणं हा आमच्या शिक्षण विकास मंचाचा उद्देश आहे. शिक्षण विकास मंचाची भूमिका ही थोडी कॅटलिस्टसारखी आहे आणि कॅटलिस्ट हा माहिती आहे केमिस्ट्रीमधला शब्द की स्वतः तो रासायनिक कृतीमध्ये भाग घेत नाही पण तो त्याच्यामुळे अस्तित्वामुळे ती वेगाने घडून येते प्रक्रिया, रासायनिक प्रक्रिया. तर या मंचावर अनेक गुणवान प्रयोगशील शिक्षकांचे जे उपक्रम आहेत त्यांना खूप चांगली मान्यता सगळीकडे मिळाली, अनेकांची एक नवीन ओळख यातून निर्माण झाली. शिक्षकांनी लेखन केलेलं असो, शैक्षणिक उपक्रम केले असोत, त्याच्यात एक पैकांपासून मोटिवेशन म्हणून अनेक लोकं आणखी कामं करायला लागली. मी त्यांची नावं जर घेतली तर आपल्याला ती परिचयाची असतील. रणजित दिसले असतील ज्यांनी QR कोड सुरू केला, संदीप गुंड ज्यांनी डिजिटल स्कूल तयार केलं आणि ते सगळीकडे आता तो विचार सगळीकडे पसरलेला आहे, राम सालगुडे असतील, शमशुद्दीन अत्तार असतील, बालाजी जाधव ई लर्निंगचे, अरे वेच्या गावीत अप्पा सावंत, प्रमोद धायगुडे, किशोर भागवतसारखे कवी असतील, नितीन खंडाळे, हे सर्व ग्रामीण भाषेत किंवा बोली भाषेत काम करणारी मंडळी असोत, ही अनेक मंडळी ही अनेकांपर्यंत पोचू शकली. प्रादेशिक विभाग असो, जाती धर्म विचारसरणी व्यवसाय अशी वेगवेगळी जरी माणसं असली त्या त्या क्षेत्रातली, तरी त्या सर्व लोकांमधला एकच कॉमन पॉइंट होता की ते म्हणजे शिक्षणप्रेमी असल्यामुळे ते एकाच व्यासपीठावर येऊन विद्यार्थ्यांसाठी म्हणून विचार करायला लागले आणि सकस मुक्त संवाद साधण्यासाठी आमचे जे सगळे माध्यमं आहेत शिक्षण विकास मंचाचा व्हॉट्सअप ग्रुप असो, कट्टा असो, फेसबुक असो, हे सर्व त्यामुळे खूप उपयोगी ठरत आहे. एकूण काय, तर शालेय शिक्षण व्यवस्थेतील आजच्या पिढीला अधिक समृद्ध, प्रगल्भ आणि प्रेरित करण्यासाठी हा शिक्षण विकास मंच खूपच प्रभावी ठरलेला आहे. आणि जर आपण म्हटलं तर काय झालं, तर एक लर्निंग कम्युनिटी तयार झाली, शिकत राहणारी मंडळी एक मोठ्या संख्येने वाढत गेली आहेत, प्रोफेशनल ऑर्गनायझेशन ऑफ व्हॉलंटियर्स आणि स्वखुशीने, स्वेच्छेने, स्वयंसेवी वृत्तीने आमच्याकडे लोक येऊन काम करतात. कोणी एक नवा पैसा मानधन घेत नाहीत आणि अगदी तळमळीने झोकून काम करणारी मंडळी आहेत. एक कॅटलिस्ट म्हणून काम करायची भूमिका तर मी सांगितलीच आहे आणि ट्रेंड सेटर, एक नवीन पायंडे आमच्या शिक्षण विकास मंचाने घातले. अनेक गोष्टी अशा उदाहरणासकट सांगता येतील. आता इथे वेळ कमी आहे की अनेक मुद्दे ह्याच्यात चर्चा झाली, त्याच्यावर विचार झाले आणि ते नंतर शासनाने स्वीकारले. शासनाचे काही निर्णय बदलण्यातसुद्धा ओपिनियन मेकर म्हणून शिक्षण विकास मंचाच्या चर्चा खूप उपयुक्त ठरल्या. असा हा सगळा शिक्षण विकास मंचाचा कारभार गेले 2008 पासून सुरू आहे, 2020 पर्यंत म्हणजे 12 वर्ष एक तप हे काम सुरू आहे. आणि आनंद वाटतो सांगायला की अशी शिक्षण विकास मंचाने जोडत गेले आणि मुख्याध्यापक संघ यांच्याबरोबर आज आम्हाला एकत्रितपणे काम करताना खूप आनंद होतोय की हे मुख्याध्यापक संघाने पण हात पुढे केला, आम्ही एकत्र आलो आणि आपण मिळून हा कार्यक्रम करतोय. असं म्हणतात की कमिंग टुगेदर इज बिगिनिंग, स्टेईंग टुगेदर इज प्रोग्रेस आणि वर्किंग टुगेदर इज सक्सेस, असं हेन्री फोर्डने म्हटलेलं वाक्य अगदी मला या ठिकाणी पटतंय. धन्यवाद.
धन्यवाद मॅडम, धन्यवाद मॅडम, थँक्यू. किती मिनिटं झाली? विचित्र असंच म्हणावं लागेल, जवळजवळ 8-9 महिने प्रत्यक्ष शाळेत जाऊन घेतलेलं शिक्षण थांबलेलंच आहे. ते केव्हा सुरू होईल याची शाश्वती नाही. पण 10वी अर्थात शालांत परीक्षा हा विद्यार्थी जीवनाचा अतिशय महत्वाचा टप्पा, त्यामुळे 10वीच्या परीक्षेला असलेलं महत्व ओघाने आलंच. 10वीच्या परीक्षा नेमक्या कधी होतील, इतक्या कमी दिवसामध्ये 10वीचा अभ्यास कसा करायचा, सराव कसा करायचा, परीक्षेत नेमका कोणत्या भागावर भर दिला जाईल, असे अनेक प्रश्न आज पालक, शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांनाच भंडावून सोडत आहेत. आणि म्हणूनच शिक्षण विकास मंच आणि महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक मंडळ यांनी उत्स्फूर्तपणे 10वीच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन प्रशिक्षण आयोजित करण्याचं ठरवलं. 100 दिवसात 10वी या कार्यक्रमाच्या आयोजनामागील नेमकी भूमिका स्पष्ट करावी अशी विनंती मी माननीय विजय गायकवाड सर यांना करते. गायकवाड सर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आहेत. सांगली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, तसंच शालेय समस्यांवरती शिक्षण विभागाचे उच्चस्तरीय अधिकारी, शिक्षण सचिव आणि मंत्री यांच्याबरोबर ते सातत्याने शिक्षण समस्यांचा पाठपुरावा करत असतात. माननीय गायकवाड सर. सर्वांना नमस्कार. मी विजय सिंह गायकवाड, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, शिक्षण विकास मंच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ मुंबई, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज ही शैक्षणिक परिषद होत आहे. यांच्या संयुक्त उद्यमाने होणाऱ्या 100 दिवसात 10वी या राज्यस्तरीय विषय शिक्षण ऑनलाईन कार्यशाळा या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे आपणा सर्वांचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक आदरणीय वसंत काळपांडे साहेब, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय अरुण थोरात सर, यशस्वी बोर्ड पुणेच्या माजी अध्यक्षा, ज्यांनी अतिशय छानपैकी आत्ता आपण पाहिलं की शिक्षण विकास मंचची आतापर्यंतची कार्यपद्धती ज्यांनी सांगितली, त्या रॉय मॅडम, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष जे के पाटील सर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड सर, राज्य मुख्याध्यापक मंडळाचे राज्यामधून उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी, शिक्षण विकास मंच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई चे सर्व पदाधिकारी, आणि राज्यभरातून या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन झूम, यूट्यूब चॅनेल, फेसबुक पेज या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उपस्थित असणारे माझे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी या सर्वांची मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आत्ताच रॉय मॅडमनी ज्या पद्धतीनं या शैक्षणिक परिषदेचं जो हेतू विशद केला, त्यामध्ये त्या विषयाचं पुन्हा पुनरावृत्ती होणार नाही अशा पद्धतीने मी थोडक्यात महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ आणि शिक्षण विकास मंच एकाच विचारानं चालणाऱ्या या दोन्ही संस्था आहेत. मॅडमनी सांगितलं अशा पद्धतीनं आपल्याला कल्पना नव्हती की कधी कुणाला असं राज्यभरापासून देशभरामधून असं वाटलं नव्हतं की इतिहासामध्ये कधी घडलं नाही अशा पद्धतीने गेले 7-8 महिने आपल्या राज्यभरातील देशभरातील सर्व शाळा बंद आहेत आणि आज आपल्या समोर या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विद्यार्थ्यांच्या समोर, शिक्षकांच्या समोर जावं लागतं आहे. शैक्षणिक विचार मंचचे जे उपक्रम मॅडमनी सांगितले, या उपक्रमामध्ये राज्य मुख्याध्यापक महामंडळ आम्ही सातत्यानं सहभागी झालो. यशवंतराव चव्हाण या मुंबई येथे आम्ही विविध त्यांची जी प्रशिक्षण होती, शिबिर होती, यामध्ये हजर राहिलो आणि त्याचा सर्व फायदा महाराष्ट्रातील सर्व शिक्षण क्षेत्रातील कार्य करणाऱ्या माझ्या शिक्षक बंधू भगिनींना हा सातत्याने दिला गेला. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ ही अशी संस्था आहे
की ज्याची निर्मिती स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये झाली. राज्य मुख्याध्यापक महामंडळ हे केवळ महाराष्ट्रातील मुख्याध्यापक महामंडळाची शिखर संस्था असे नसून महाराष्ट्रातील माझे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक, संस्था चालक आणि शिक्षण विभाग या सर्वांचं कोऑर्डिनेटर म्हणून काम करणारा हा महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ आणि आमच्या सर्वातील ही एक कुटुंब प्रमुख म्हणून ही संस्था काम करत असते. सातत्यानं शिक्षण क्षेत्रामध्ये येणाऱ्या विविध अडचणी असतील, शैक्षणिक अडचणी असतील, गुणवत्तेच्या दृष्टीनं नेहमी शासनाला सहकार्य करणार असं राज्य मुख्याध्यापक महामंडळ ही संस्था आहे. यामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की मार्च महिन्यामध्ये अचानकपणे 13 तारखेला आपल्या शाळा बंद झाल्या आणि कोरोना महामारीच्या या महामारीमध्ये त्या शाळा बंद झाल्यानंतर नेमकेपणानं पुढे काय किंवा हा कालावधी किती वेळेत जाईल, त्या कालावधीमध्ये आपण नेमकं काय करायचं असा बराच प्रश्न होता. पण या याच्यामध्ये याचा सदुपयोग करून महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाने आपले सर्व बांधव, आपले सर्व शिक्षक, आपले सर्व विद्यार्थी यांच्या दृष्टीनं नेमकेपणानं आपल्याला काय करता येईल या दृष्टिकोनातून विचार केला गेला आणि या वेळेचा सदुपयोग करून घेतला गेला. राज्य मुख्याध्यापक महामंडळ हे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाची शिखर संस्था आहे. राज्यभरातील जे जे सर्व जिल्हे या मुख्याध्यापक महामंडळाशी जोडलेले आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा मुख्याध्यापक संघ म्हणून काम करत असतो. या जिल्ह्यामध्ये मुख्याध्यापक संघामध्ये काम करणाऱ्या सहभागी जिल्ह्यातील ज्या एकूण शाळा आहेत या एकूण शाळांपैकी प्रत्येक 10 शाळेचं एक प्रतिनिधी, एक काउन्सिल मेंबर म्हणून हा राज्य मुख्याध्यापक महामंडळावरती काउन्सिल मेंबर म्हणून तो काम करत असतो. असे राज्यभरातील ज्या शाळा आहेत त्या 10 शाळा पाठीमाग एक काउन्सिल मेंबर असा राज्य मुख्याध्यापक महामंडळाचा तो सदस्य, काउन्सिल सदस्य म्हणून असतो. आणि राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे पदाधिकारी म्हणून ही शिखर संस्था मुंबई पुणे या ठिकाणाहून ही काम करत असते. हे काम करत असताना राज्य मुख्याध्यापक केवळ एखादी संघटना म्हणजे फक्त शिक्षकांना, मुख्याध्यापकांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवणे असं नसून त्याची गुणवत्ता टिकवणे, जे शासकीय वेगवेगळे प्रसंगी त्या त्या वेळेला जी धोरणे येतात ती धोरणं आपल्या सर्व शिक्षकांच्या पर्यंत, शाळांच्या पर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असते. राज्य मुख्याध्यापक महामंडळ मॅडमनी सांगितलं अशा पद्धतीनं वर्षातून 2 आम्ही एक उन्हाळी सुट्टीमध्ये कृती सत्र घेतो आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुख्याध्यापकांचं अधिवेशन घेतो. मला अभिमानानं सांगावं वाटेल की या अधिवेशनामध्ये 4,000-5,000 मुख्याध्यापकांचा सहभाग असतो आणि यामध्ये वेगवेगळे जे भेडसावणारे शिक्षण क्षेत्रातील असणारे विषय त्या त्या अनुषंगाने झालेले त्या वर्षातील GR या सर्वांचा अभ्यास करून त्या जे निबंध त्यामध्ये सादर केले जातात, सर्वांना राज्यभरामधून आलेल्या मुख्याध्यापकांच्या विचाराची देवाणघेवाण अशा पद्धतीनं ते 2 कृतीसूत्र घेऊन आम्ही कार्यक्रम करत असतो. वर्षभरामध्ये वेगवेगळ्या विविध स्पर्धा घेत असतो. विद्यार्थ्यांच्या साठी वेगवेगळ्या स्पर्धा असतात, मग निबंध स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, चित्रकलेच्या स्पर्धा असतील, गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात आणि त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या स्पर्धा घेऊन त्यातून पहिले आलेले नंबर राज्यभराकडे घेतले जातात आणि राज्यभरामधून सुद्धा या स्पर्धेचं नियोजन करून या विद्यार्थ्यांना योग्य ते पारितोषिक दिलं जातं, त्यांचा सन्मान केला जातो. शिक्षकांच्यासाठी अशा पद्धतीच्या स्पर्धा घेतल्या जातात. मला अभिमानानं सांगावं वाटेल की राज्य मुख्याध्यापक महामंडळ हे मुख्याध्यापकांच्या पेक्षा माझे शिक्षक बांधव आहेत, शिक्षेत्र बांधव आहेत, विद्यार्थी यांचे जे प्रश्न आहे या प्रश्नाला सातत्यानं वाचा फोडण्याचा प्रयत्न करत असतो. एक कुटुंब प्रमुख म्हणून ही भूमिका बजावत असताना प्रसंगी काही वेळेला कटुता सुद्धा आपण घ्यावी लागते महामंडळाला. आता ज्यांनी उल्लेख केला तशा पद्धतीनं वेगवेगळ्या कमिट्या आहेत, या वेगवेगळ्या कमिट्यावरती राज्य मुख्याध्यापक मंडळाचे पदाधिकारी म्हणून आम्ही सहभागी झालो. वेळोवेळी मंत्र्यांशी, सचिवांशी, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक यांच्याशी बैठक घेऊन की जेणेकरून आपला शिक्षण विभाग आहे आणि पॅरल हे करत असताना केवळ आमचे प्रश्न म्हणून लढा असंच स्वरूप त्याचं न देता शिक्षण विभागाशी पॅरल आम्ही शिक्षणाचं काम जे आहे ते सातत्यानं सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्याचं पॅरल आम्ही काम करत असतो. हे सर्व करत असताना आपणाला कल्पना आहे की 13 मार्चला शाळा बंद झाल्या आणि 27 मार्च पासून आम्ही सर्वांनी पदाधिकाऱ्यांनी असा विचार केला गेला
की या वेळेचा सदुपयोग आपण करून घेऊया आणि आपले राज्यभरातील जे मुख्याध्यापक आहेत जे तरुण आहेत जे आता नुकतेच मुख्याध्यापक कोणाच्या अडे अडचण असतील अशा पद्धतीने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एकत्रित करूया आणि दररोज अशा पत्र म्हणजे यामध्ये मार्च एप्रिल अगदी मे पर्यंत एकूण आम्ही 54 सभा घेतल्या गेल्या आणि या सभेमध्ये दररोज 2 तास आम्ही सर्वजण एकत्र येत होतो आणि यामध्ये विषय घेतले गेले. यामध्ये जे विषय होते हे विषयाची जे आपले एसएस फोर्ट मध्ये असणारे जे सर्व विषय असतील या विषयामध्ये प्रत्येक जिल्ह्याला ते विषय विभागून दिले गेले. त्या जिल्हा मुख्याध्यापक संघाने त्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा चांगला अभ्यास करावा की जो एखादा जी आर असेल त्या जी आरच्या बाबतीमध्ये तो जिथून सुरुवात झाली तेव्हापासूनचे सर्व जी आर त्यांचं एकत्रीकरण त्यामध्ये शासनाची भूमिका काय होती आपण फील्डवरती काम करत असताना त्यामध्ये आपल्याला काही अडचणी आल्या असतील तर त्यामध्ये नेमकी आपली मुख्याध्यापक महामंडळाची भूमिका काय असावी अशा पद्धतीनं त्यांना एक फॉर्म्युला दिला गेला आणि त्या फॉर्मॅटमध्ये संपूर्ण माहिती त्या जिल्हा मुख्याध्यापक संघाने एकत्रीकरण त्याचं केलं गेलं. सर्वांच्या समोर त्याचं प्रेझेंटेशन झालं आणि त्या सर्वांचं एकत्रीकरण करून खरं म्हणजे हे मुख्याध्यापक महामंडळाचं हे अमृत महोत्सव वर्ष आहे आणि या अमृत महोत्सव वर्षामध्ये खरं लॉकडाऊन पिरियडमध्ये आपल्याला नेमकेपणानं जे जे आपण ठरवलेलं होतं राज्यकार्यक्रम महामंडळांची प्रत्यक्ष कार्यवाही आम्हाला करता आली नाही परंतु अमृत महोत्सवाच्या निमित्तानं या सर्वांचं एकत्रित संकलन करून त्याची एक पुस्तिका तयार करून ही जी पुस्तिका आहे ही पुस्तिका आपल्या सर्व राज्यभरातील प्रत्येक शाळेमध्ये ती पुस्तिका जावी आणि त्या अनुषंगानं माझा मुख्याध्यापक त्या ठिकाणी सक्षम व्हावा प्रशासकीय बाबीमध्ये असो अकॅडमीच्या याच्यामध्ये असो तर याच्यामध्ये आपल्या मुख्याध्यापकाला कुठे कमतरता भासू नये अशा उद्देशानं आम्ही या सर्वांचं एकत्रीकरण केलेलं आहे आणि हे एकत्रीकरण करून हे सर्वांच्या पर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. मला मुद्दाम या ठिकाणी सांगावं वाटतंय की यामध्ये आम्ही असे 54 ज्या बैठका घेतल्या या 54 बैठकामध्ये असे कोणते विषय घेतले गेले की दररोज त्याच्यावरती 2-2 तास चर्चा होऊन आणि त्याच्या चर्चा करून त्याचं प्रेझेंटेशन करून त्याचं लिखाण केलं गेलं त्यामध्ये आश्चर्याची बाब आहे. मुद्दाम हे मी या ठिकाणी उल्लेख करतो की राज्यभरातील सर्व शिक्षक बांधव यामध्ये आहेत माझे सर्व मुख्याध्यापक यामध्ये सहभागी आहेत. तर यामध्ये अगदी शाळा परवानगी सारखा जो प्रश्न आहे शाळा परवानगी असेल स्वयंअर्थ साहित्याच्या शाळा असतील वर्ग तुकडे असतील कर्मचारी संच मान्यता आणि त्याचा कार्यभार कसा असेल शिक्षकेतर आकृतिबंध काय आहे पवित्र प्रणाली व त्याची कर्मचारी नेमणुका शिक्षण सेवक संच कशा पद्धतीचा आहे आरक्षण काय आहे कर्मचारी यांचं समायोजन करत असताना नेमकी अडचण कोणती येते शालेय पोषण आहाराच्या बाबतीमध्ये आपली जबाबदारी विद्यार्थ्यांची जबाबदारी नेमकी काय आहे शिक्षक पात्रता परीक्षा आहेत त्यामध्ये नेमकेपणानं काय भूमिका आहे माहितीचा अधिकार आहे वैद्यकीय प्रतिपूर्ती आहे अनुदान निर्धारण आहे आरटीचा कायदा आला तो कायदा काय आहे त्याची अंमलबजावणी काय आहे याबरोबर गुणवत्ता वाढ विकास कशा पद्धतीने आपण त्यामध्ये करतो आहोत सेवाज्येष्ठता अंशदायी पेन्शन योजना वेतन आयोग वेतन निश्चिती अगदी डेड स्टॉक निर्लेखन अनुकंपा सेवा निवृत्ती वेतन शालार्थ सेवा पुस्तकाच्या नोंदी गोपनीय अहवाल लॉगबुकचा प्रभावी वापर आपल्याला कसा करता येईल रोस्टर अतिरिक्त कर्मचारी विविध रजा मी या ठिकाणी यासारखे अन्य भेडसवणारे प्रश्न आम्ही चर्चेला घेतले गेले. सांगण्याचा उद्देश अशा पद्धतीने होता की अशा पद्धतीचे सर्व विषय घेऊन त्याबाबत चर्चा करून त्याची पुस्तिका तयार केली गेली. हे करत असताना हे काम पूर्ण झाल्यानंतर उन्हाळी सुट्टी लागली आणि नेमकेपणानं शाळा बंद पण शिक्षण चालू असा शिक्षण विभागाचा उपक्रम चालू झाला. यावेळेला सर्व शिक्षक बांधव आपले उन्हाळी सुट्टीमध्ये कुठे गेलेले नव्हते. नेमकेपणानं आपण आपल्या शिक्षक बांधवांच्यासाठी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी आपण काय करू शकू हा विचार पुढे घेतला आणि त्यातून अशा पद्धतीनं एक विचार पुढे आला की आपण प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येक विषयाची आज जी आपण परिषद घेतो आहोत 100 दिवसांमध्ये 10वी त्या पद्धतीने आम्ही विचार केला गेला की प्रत्येक विषयाचे 5 शिक्षक आणि आपले त्यासोबत 5 मुख्याध्यापक या सर्वांना आपण टेक्नोस नेव्ही करता येते का तंत्रज्ञ शिक्षक तयार करता येते का त्या ठिकाणी त्यांना जर आपण मास्टर ट्रेनर म्हणून तयार केलं तर ते सर्व त्या जिल्ह्याला तो जिल्हा मुख्याध्यापक संघ राबवेल म्हणून आपण तो उपक्रम याच एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार केला गेला आणि त्याच्यामध्ये सर्व राज्यभरातील शिक्षक मुख्याध्यापक यांना सहभागी करून घेतलं गेलं. मला आश्चर्य वाटेल
की हे सांगत असताना एक या वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आमचे संयोजक म्हणून तुमच्या सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने यांनी ते काम पाहिलं आणि सर्व राज्यभरातून यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिक्षण विभागाला त्याची दखल घ्यावी लागली. शिक्षण विभागाने यामध्ये त्याची दखल घेतलीच घेतली, पण प्रसार माध्यमाने याची दखल घेतली गेली आणि प्रसार माध्यमांनी सुद्धा ज्यांनी हे संयोजक आहेत, ज्यांनी हे संयोजन केलं, त्यांचा यथोचित अशा पद्धतीचा चांगला सत्कार केला गेला. आणि हे आज जे आपण ज्यांच्या माध्यमातून ही शिक्षण परिषद घेतो आहोत, जे सर्वांना आपण प्रशिक्षण देतो आहोत, हे जे रिसोर्स पर्सन म्हणून आरपी म्हणून काम करणारी या सर्वांचं आम्हाला सहकार्य लाभलं. आपण काम करणारे आमचे जे देशबंधू काय आमच्याकडून घेऊन या सर्व लोकांना ट्रेन करण्याचं काम केलं. खरं म्हणजे हे सर्व काम करत असताना कधी इतिहासामध्ये असं वाटलं नव्हतं की या शाळा किती दिवस बंद राहतील. आणि हा जो आत्ताचा प्रसंग आलेला आहे की असं कधी वाटलं नव्हतं की या माध्यमातून आपण सर्वांना आपल्या शिक्षक बांधवांच्या समोर, विद्यार्थ्यांच्या समोर जावं लागेल. नेमकेपणाने पुन्हा आम्ही विचार केला गेला आणि या विचाराबरोबर आमच्या राय मॅडम असतील, काळपंडित साहेब असतील, या सर्वांच्या विचारानं, यांच्याशी आम्ही संलग्न असल्या कारणानं आणि दोन्ही संदेश एक असल्या कारणानं आपण बाबा या विद्यार्थ्यांसाठी नेमके उरलेल्या दिवसामध्ये आपण काय करू शकतो, आपण नेमकं त्यांना काय देऊ शकतो याचा विचार केला. आणि बऱ्याचशाच यापूर्वीचे हे इथपर्यंत पोहोचण्यापर्यंत सर्व शिक्षक बांधवांना सांगावं लागेल की बऱ्याचशा बैठका झाल्या, त्याचे नियोजन झालं आणि नेमकेपणानं आपण या 100 दिवसामध्ये या विद्यार्थ्यांच्यासाठी आणि शिक्षकांच्यासाठी आपण काय करू शकू 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी, म्हणून आपण हा आजचा कार्यक्रम घेतो आहोत. याच सर्वात महत्वाचं म्हणजे आमचे माजी अध्यक्ष अरुणदादा यांनी याची लीडरशिप करून हे सेवाभावी वृत्तीनं आपण हे काम करत असतो. मुख्याध्यापक महामंडळ हे केवळ सेवाभावी वृत्तीनेच आपण काम करतो. माझ्या बरोबर आज काम करणारे, माझ्या अगोदर काम करणारे महामंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी राज्यभरातील ह्या शैक्षणिक विकासासाठी जे काम केलं, पण त्याचबरोबर आपले शिक्षक बांधव, मुख्याध्यापक बांधव यांच्यासाठी मुख्याध्यापक महामंडळानं नेमकेपणानं हे कार्य करत असताना आपल्या मुंबई या ठिकाणी राज्य मुख्याध्यापक महामंडळाची सायन्स सर्कलला अगदी मध्यवर्ती ठिकाणी माझ्या ज्येष्ठ बंधूंनी 5 गुंठ्याच्या जागेमध्ये 4 मजली अशी भव्य मोठी इमारत बांधलेली आहे. या इमारतीमध्ये वेगवेगळी प्रशिक्षण असतील, शिबिरे असतील, मुलांच्यासाठी शिक्षकांच्यासाठी नेमकेपणाने हे कार्य अखंडपणे चालू आहे. चौथ्या माळ्यावरती एक मजला असा ठेवलेला आहे की राज्यभरातून येणारे जे आपले बांधव असतील त्या सर्व बांधवांना त्या ठिकाणी राहण्याची सोय केलेली आहे. याबरोबर हे काम करत असताना आतापर्यंतच्या सर्व जे शैक्षणिक विभागाची कार्यालय आहेत, ही शिक्षण विभागाची सर्व कार्यालय पुणे या ठिकाणी आहेत आणि पुणे या ठिकाणी सर्व राज्यभरातून लोकांना यावं लागतं आहे. आणि म्हणून पुण्यामध्ये सुद्धा नुकतीच आम्ही आपल्या सेंट्रल हॉलला पुणे स्टेशनच्या बाजूला एक मुख्याध्यापक भवन घेतलेलं आहे. नुकतीच ती चांगली मोठी वास्तू आहे. त्या वास्तूमध्ये सर्व पूर्तता झालेली आहे की जेणेकरून नागपूरहून समजा काय आपले लोक आले, धुळ्याहून आले, जळगावहून आले, एखाद्या दिवस त्यांना मुक्काम करावा लागला तर अगदी वॉकिंग डिस्टन्स 5 मिनिटाच्या अंतरावरती 15 ऑगस्ट चौकामध्ये एक शैक्षणिक कार्यालयासारखं एक मुख्याध्यापक भवन घेतलं गेलं की जिथे त्याची निवासाची सोय होईल, किंवा दुपारच्या दरम्यान एक तास तंतासाठी त्यांना जर विश्रांती घ्यायची असेल तर ते विश्रांती सुद्धा सोय केली गेलेली आहे. हे सर्व करत असताना आत्ताच्या डोळ्यासमोर उद्देश ठेवून की यापुढे आपल्याला सर्वच बैठका ह्या प्रत्यक्ष राज्यभरातून एकत्र येऊन घेता येतील असं वाटत नाही, हा उद्देश ठेवून की व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आपल्याला यापुढे नेमकेपणानं 8 दिवसातून 15 दिवसातून महिन्यातून आपल्या सर्वांशी संवाद साधता यावा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुद्धा आपल्याला सर्वांशी संबंध साधता येईल अशा पद्धतीची सोय त्या ठिकाणी करून घेतलेली आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना मुख्याध्यापक संघटना ही सर्वांना बरोबर घेऊन काम करत असते आणि त्यामध्ये हे काम करत असताना आपले पालक असतील, संस्थाचालक असतील, विद्यार्थी असतील, शिक्षक, या सर्वांच्या समस्या जाणून घेऊन आम्ही एकत्रितपणे हे काम करत असतो. या राज्य मुख्याध्यापक महामंडळाला या शिक्षक परिषदेच्या माध्यमातून एक चांगला विकास मंच आपल्याला मिळाला आणि आज आपल्या सर्वांच्या समोर या पद्धतीनं एक प्रशिक्षण देण्याचं एक चांगलं महान कार्य आपल्या सर्वांच्या सानिध्यात संपर्कातून आम्हाला करायला मिळालं याचा मला सार्थ अभिमान वाटतो. संयोजकांनी हे जे आज या ठिकाणी बोलण्याचं मला जे संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांना धन्यवाद देतो आणि त्या त्याच विषयाचं पुनरावृत्ती पुन्हा होणार नाही
हे विषय बाजूला ठेवून नेमकेपणानं राज्य मुख्याध्यापक महामंडळाची कार्यपद्धती ही सर्व करत असताना पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ हा राज्यभरातील एक जसं राज्य मुख्याध्यापक म्हणजे संपूर्ण कामकाज पुण्यामधून चालतं तर पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सुद्धा जे कार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं नेहमीच आहे सर्वांना सहकार्य लाभलेलं आहे आणि आमचे राज्य मुख्याध्यापक मला या ठिकाणी जी बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल संघटकांना धन्यवाद देतो आणि मी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मंडळी शिक्षण विकास मंचच्या प्रेरणास्थान असलेल्या आदरणीय डॉक्टर कुमुद बन्सल मॅडमच्या निधनानंतर आस्था गायत शिक्षण विकास मंचची धुरा समर्थपणे वाहण्याचं कार्य करत आहेत महाराष्ट्र राज्याचे निवृत्त शिक्षण संचालक डॉक्टर वसंत काळपांडे सर. शिक्षणाविषयीची अत्यंतिक तळमळ, अभ्यासू आणि व्यासंगी व्यक्तिमत्व, अतिशय तीव्र स्मरणशक्ती, त्यामुळे सरांबरोबर शिक्षण विषयक चर्चा करणं ही नेहमीच आनंदाची पर्वणीच ठरते. कारण सरांच्या अनुभव विश्वातील मौक्तिक सहवासातील सर्वांनाच वेचायला मिळतात आणि सरांच्या सदैव मार्गदर्शनासाठी तत्पर असण्याच्या स्वभावामुळे सर्वांच्या शंकांचं त्वरित निरसन होतं आणि प्रत्येक जण आपल्या परीनं समृद्ध होत जातो. महाराष्ट्राच्या एकूण शिक्षण व्यवहारावर ज्यांच्या विचारांचा परिणाम होतो असं व्यक्तिमत्व म्हणजे काळपांडे सर असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. सरांच्या प्रेरणेने शिक्षण विकास मंचची यशस्वी वाटचाल सुरू आहे. मी शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक पद भूषवणाऱ्या माननीय डॉक्टर काळपांडे सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. यावर्षी शिक्षण विकास मंचच्या कार्याला सुरुवात होऊन 12 वर्ष पूर्ण झाली. दरवर्षी यशवंतराव चव्हाण स्मृती दिनाच्या निमित्ताने एक शिक्षण विषयक परिषद आम्ही आयोजित करत असतो. ती दरवेळेला मुंबईला होत आहे. यावर्षी सुद्धा विचार होता पण सध्याच्या परिस्थितीमुळे प्रत्यक्ष भेटणं शक्य नाही त्याच्यामुळे ऑनलाईन घ्यायचं असं ठरलं होतं. 25 ते 28 या दरम्यान कधीतरी आम्ही सोयीचा एक दिवस निवडतो आणि त्या दिवशी परिषद घेतो. यावर्षी ही परिषद आपण 26 तारखेला घेत आहोत. आज संविधान दिन. सर्वांना संविधान दिनाच्या मनापासून शुभेच्छा. संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांनी जे संविधान मसुदा त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केला आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी याला कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीची मान्यता मिळाली. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण अगदी तीव्रतेने होणं इथे साहजिकच आहे. आज आपण हा कार्यक्रम सुरू करत आहोत आणि 6 डिसेंबरला शेवटचा त्याचा टप्पा आहे. 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. दोन्ही दिवस त्यांच्याशी संबंधित आणि महत्वाचं असं की ज्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्यक्रम दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातच या कार्यक्रमाची सुरुवातही होत आहे आणि शेवटचं जे सत्र आहे ते त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी आहे. त्यांच्या स्मृतींना नम्र विनम्र अभिवादन. मित्रांनो, हा विषय जो आहे यावर्षी कुठला विषय घ्यायचा आमचा विषय जवळपास ठरला होता. देशोदेशींच्या शिक्षण पद्धती हा विषय ठरला होता आणि 12 व्याख्यानं कोणाकोणाची असतील वगैरे ते सगळंच ठरलं होतं. पण त्याच वेळेला अरुण थोरात सरांचा मला फोन आला आणि आपल्याला काही करता येईल का हे त्यांनी विचारलं आणि मग करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये काय करता येईल याचा आम्ही विचार केला आणि हळूहळू पुढे जात आता विजय गायकवाड सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही एका मर्यादित विषयापर्यंत येऊन पोहोचलो आणि तो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा विषय होता. तो म्हणजे 10वीच्या विद्यार्थ्यांचा
प्रश्न सगळ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न महत्वाचा आहे, पण दहावी ही पहिलीच सार्वजनिक परीक्षा आणि त्या विद्यार्थ्यांचा प्रश्न खूप महत्वाचा असल्यामुळे परीक्षा तर होणारच आहे. कुठल्या स्वरूपात होतील ते त्याच्याबद्दल मतमतांतर असू शकतील, आपल्याला अजून माहिती नाही. पण आम्ही गृहित धरतो की आणि सर्व शिक्षकही तसंच गृहित धरत आहेत की परीक्षा हे नेहमीच्या पद्धतीनेच असेल आणि त्या पद्धतीनेच अध्यापन ऑनलाईन का असेना सुरू आहे. आता काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या त्याच्यामुळे ऑफलाईन पण सुरू झालं. इथे या सर्व विद्यार्थ्यांकरता आपल्याला काय करता येईल, मग तिथे परत आम्ही महाराष्ट्रामध्ये जी विविधता आहे ते लक्षात घेता आपण कोणाकरता पहिल्यांदा काम सुरू करायचं, तर ज्या विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण खूप सुरळीतपणाने जात नाही, पोहोचलेलं नाही, त्या विद्यार्थ्यांकरता म्हणजे इंग्रजी माध्यमांशिवाय इतर माध्यमांच्या शाळा आणि सुरुवातीला सोपं काम म्हणून आम्ही मराठी माध्यमाच्या शाळा घेतल्या. इथे 100 दिवसात दहावी हे जे नाव दिलं, काही लोक विचारू शकतील की 100 दिवसामध्ये दहावी, तर 100 दिवस कुठून काढले? तर हे सिम्बॉलिक नाव आहे. म्हणजे कमी कालावधीमध्ये दरवर्षी जेवढ्या पूर्ण वर्षभरामध्ये 220 दिवस मिळतात त्याच्या त्यात भरपूर कमी दिवस मिळतील. काही पूर्वी काही जणांचे झाले असेल, काही जणांना कुठलं शिक्षण मिळालं नसेल, पण या कमी कालावधीमध्ये मुलांना विद्यार्थ्यांना दहावीसाठी तयार करायचं या उद्दिष्टाने हे प्रशिक्षण ह्या कार्यशाळा आयोजित करायच्या, म्हणून 100 दिवसांची दहावी असं त्याला नाव दिलं. बरेच चर्चा झाल्या आणि खूप आनंद वाटतो की महाराष्ट्रातले नामवंत असे मार्गदर्शक तज्ञ ते आम्हाला आमच्या बरोबर जोडले गेले. आम्हाला त्यांनी अगदी कुठलंही हात सर राखून न ठेवता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू असं सांगितलं आणि मी ज्यांच्या त्यांच्याशी बोललो आहे त्या सर्वांनी अतिशय चांगली तयारी केलेली आहे. त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. विषय मराठी माध्यम जर घेतलं ते इंग्रजी माध्यमाकरता घेणार का उर्दू माध्यमाकरता? उर्दू माध्यमाची मागणी जास्त प्रमाणात आहे, उर्दू माध्यमाकरता नक्कीच घेऊ. आणि उर्दू माध्यमाचे काही शिक्षक सुरुवातीला कशा पद्धतीने हे कार्यक्रम चालतात हे पाहतील आणि नंतर मग उर्दू माध्यमाकरता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमार्फत काही कार्यशाळा आपल्याला अशाच पद्धतीने घेता येतील. तिथे उर्दूचा आम्ही का घेतला नाही तर मी सांगितलं सोपं काम जे आहे ते आधी घ्यायचं. म्हणून उर्दू भाषा जरी समजत असली तरी ती लिपी जी आहे ती समजणं कठीण आहे, त्याच्यामुळे आणखीच अवघड जात आहे आमच्यासाठी. पण त्यांच्याशी नंतर बोलून ते सुद्धा काम सुरू करू. मराठी माध्यमात सुद्धा परत एक प्रश्न की संस्कृत घेणार का कंपोजिट हिंदी घेणार का? तर सध्या नाही पहिल्या टप्प्यामध्ये तरी. याच कारण असं की जी मुलं ज्यांच्या खूप कमी सुविधा मिळालेल्या आहेत अशी जास्तीत जास्त संख्या जी आहे ते पूर्ण मराठी घेतलेली मुलं आहेत. ज्या शाळांमध्ये संस्कृत आहे तिथे बहुतेकांना ऑनलाईनच्या सुविधा बऱ्यापैकी व्यवस्थित मिळाल्या असतील असं आमचं एक गृहितक आहे आणि ते बहुतेक बरोबर असावं. तर या म्हणजे थोडक्यात आता आणि परीक्षेकरता जे विषय आहेत तेवढेच घेतले. जे परीक्षेकरता नाही आहेत उदाहरणार्थ शारीरिक शिक्षण नाही म्हणजे 6 विषय एकूण आणि 9 पेपर 3 भाषांसाठी 1-1 सत्र 2-2 तासांसाठी आणि इतर जे 3 विषय आहेत तर त्याच्यामध्ये 2-2 भाग केले. विज्ञान 1, विज्ञान 2, गणित 1, गणित 2 आणि सामाजिक शास्त्रांमध्ये इतिहास आणि भूगोल असे 2-2 भाग आणि प्रत्येकाला 1.5-1.5 तास आणि हे सत्र जे आहे हे त्याचं वेळापत्रक दिलेलं आहे आपण टेलिग्राम मध्ये आणि शिक्षण विकास मंचच्या फेसबुकवर. हे आपण हा कार्यक्रम केला आज त्याचा
हा पहिला दिवस म्हणजे सुरुवात आहे, कल्पना यावी, पार्श्वभूमी कळावी एवढ्यासाठी म्हणून. आणि इथे जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. तर मला कल्पना नाही की वेगवेगळ्या ठिकाणी लोक जे जॉईन झालेले आहेत, युट्यूब मी यशवंतराव चव्हाणच्या प्रतिष्ठानच्या मार्फत आहे, फेसबुक वर आहेत, आणि आता युट्यूबची सगळ्यांना लिंक दिलेली आहे. तर खूप लोक इथे भरपूर लोक जॉईन झाले की आपण मोठ्या प्रमाणावर युट्यूबवरच जॉईन होणार आहोत. आणि तिथे ज्या काही चॅट वगैरे असतील त्या चॅट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया, आपले प्रश्न द्याल, आणि मग मार्गदर्शक तज्ञ आपल्याला मार्गदर्शन करतील. या चर्चा सत्रामध्ये भाग घेताना इथे झूम मध्ये जे भाग घेतात त्यांच्यासाठी खरं आज जे उपस्थित आहे त्यांना खरी सूचनांची गरज नाही, पण तर बाहेर जे आहेत त्यांना पण कधी ना कधी झूम वर सहभागी व्हावं लागतं. तर एक वेबिनार एटिकेट्स, मीटिंगचे एटिकेट्स असतात, तसे कोणाकडे आपण बाहेर जेवायला जातो तिथे एटिकेट्स असतात, तसे वेबिनारचे पण एटिकेट्स आहेत. तर हे काही एक गोष्टी आम्ही आवर्जून सांगतो, चक्क लेखीच पाठवतो की त्याच्यामध्ये एक महत्वाचा जो भाग आहे म्हणजे पोशाख आपला जो आहे आपण घरी घरात नाही आहोत. तुम्ही बनियानवर घरात असाल तर हरकत नाही, पण इथे मीटिंगला येताना औपचारिक सभेला जो काही पोशाख असेल तोच वेबिनार मध्ये सुद्धा असायला पाहिजे. आपले पोझिशन आहे बसायची, औपचारिक सभेमध्ये जसं बसतात तसंच बसायला पाहिजे. काही जण अगदी खुर्चीवर असे रेलून मागे बसतात, डोळे मिटून पाहतात, किंवा सोफ्यावर किंवा बेडवर पडतात, तर तसं करायचं नाही. नंतर प्रत्येकाने आपलं नाव टाका, डीपी वर शक्यतो आपला फोटो द्या, नाही दिलं तर कमी कमी नाव तरी टाका, नाहीतर रेडमी किंवा शायोमी, मला त्याचा उच्चार माहित नाही पण बहुतेक मी तसाच करतो, तर अशा फोनची नावं वगैरे असे काहीतरी येतात. डीपी वर कधी कधी कुठल्या पक्षाचं चिन्ह, कुठे नेत्यांचं चिन्ह, तर ते टाकायचं टाळा. आपण जे काही काम करतो ते धर्म, जाती, पक्ष, राजकीय पक्ष यांच्या पलीकडचं आहे, आणि सगळ्या प्रकारच्या लोकांचं आपल्याकडे स्वागत आहे. पण इथे येताना हे आपले जे काही विचारसरणी आहेत, आपल्या पक्षाचे चिन्ह आहेत, ते बाजूला ठेवून इथे या. इथे जॉईन झाल्यानंतर ऑडिओ जो आहे तो आपला म्यूट ठेवा, ज्यांना बोलायचं असेल त्यांनीच फक्त ऑन करा, आणि जेव्हा केव्हा बोलायचं असेल त्यावेळेला आजूबाजूचे आवाज येणार नाहीत याची काळजी घ्या, नाहीतर शांतता एकदम भंग होतो, इतरांनाही त्याचा त्रास होतो. व्हिडिओ ज्या वेळेला ऑन ठेवाल त्यावेळेला मी सुरुवातीला सांगितलं की आपली पोज जी आहे, पोझिशन आहे, कशा पद्धतीने आपण बसतो वगैरे ते जसं महत्वाचं आहे, तसंच एक आणखी महत्वाचा भाग म्हणजे आपलं जे बॅकग्राऊंड आहे ते महत्वाचं आहे की आपल्या मागे काय तर एखादी प्लेन भिंत असणं आवश्यक आहे. मध्ये नवीन नवीन सुरुवात झालं तेव्हा सगळ्यांना, खूप लोकांना असं वाटायचं की आपण शिक्षणाबद्दल खूप प्रेम आहे म्हणून मागे पुस्तकांचे कपाट वगैरे असे काहीतरी दाखवायचे, पण तुम्ही मागे पुस्तकांची कपाट दाखवले नाही तरी तुम्हाला वाचायची आवड आहे, शिक्षणाबद्दल प्रेम आहे, त्याच्यावर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे, इतरांचाही असणार. त्यामुळे प्लेन भिंत हा सगळ्यात चांगला प्रकार आहे. आणि प्रकाश जो आहे एकतर समोरून तो यावा, मागून नको, कारण मग चेहरा नीट दिसत नाही. तर ह्या काही साध्या साध्या गोष्टी आहेत, तर त्यांचं आपण पालन करूयात. आता हे सर्व झाल्यानंतर एक विचार असा होता की समारोपाचं एक सेशन घ्यावं, तर ते घ्यायला हरकत नाही, पण आठवड्याभरानंतर लगेच घ्यायचे आहे ऐवजी जरा आणखी काही कालावधी जाऊन ते एकच सेशन घ्यावं, आणि शिक्षकांच्या आणखी काय प्रतिक्रिया आहेत ते पण समजावून घ्यावं. नंतर मी सांगितलं तसं उर्दू माध्यमाच्या शाळांकरता कार्यक्रम घ्यायचा, त्याच्याबद्दल
शिक्षण विकास मंचचे दोन सदस्य आहेत, तर नजमा काझी मॅडम आणि आयनुला अख्तर मॅडम, तर त्या मदत करतील. तर त्यांच्या सहकार्याने तो पण कार्यक्रम पुढे घेता येईल. आणि हा समारोपाचा कार्यक्रम झाल्यानंतर त्याचा फॉलोअप जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने करता येईल. त्याच्याकरता सगळ्यांनी एकत्र यायची गरज पडेलच असंही नाही, वेगवेगळ्या ठिकाणी ही कामं वाटून देता येतील. इथे जे आहे, मी आपण एक छोट्या कुटुंबाचा आदर्श मानतो, पण आम्ही हे जे कुटुंब आहे आमचं हे सारखं विस्तारणारं कुटुंब आहे. अगदी सुरुवात जी झाली अगदी छोट्या प्रमाणावर 12 वर्षांपूर्वी, आणि 12 वर्षांमध्ये प्रचंड याचा विस्तार झाला. रॉय मॅडमने ते सांगितलेलं आहे कामाच्या दृष्टीने, आणि माणसंही खूप जोडली गेलेली आहे. मुख्याध्यापक महामंडळ आणि पुणे जिल्हा शिक्षक संघ हे परत आज जोडले गेलेले, आणि हे आपलं नातं कायम असलेलं, म्हणजे एकदा ज्यांच्याशी नातं आम्ही जोडलेलं आहे ते परत आम्ही काही म्हणजे तोडत नाही, आणि ते पण तोडत नाही. तर हे हा जो हे जे कुटुंब आहे हे विस्तारलेलं कुटुंब आहे, असं मी त्याला विस्तारवाद म्हणणार नाही, समावेशवाद म्हणतो, की आम्ही सगळे जे आहे ते एकमेकांमध्ये समावेश होत जातो. पण समावेश होताना म्हणजे परत रॉय मॅडमनी जे सांगितलं होतं की कॅटलिस्टचा आमचा रोल आहे, ते जे आहे आम्ही तुमच्या सगळ्या बरोबर असतो, पण त्यांचं अस्तित्व कायम ठेवून त्यांना पुढे जायला मदत करणं एवढंच आम्ही पाहतो. आम्ही कुठल्याही संस्थेचा आमच्या कुठल्याही स्वार्थाकरता किंवा आमचं नाव मोठं व्हावं याच्याकरता करत नाही. इथे अतिशय मनापासून मुख्य पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ यांनी खूप मदत केली. खास करून मला गणेश वेलजाळे त्यांच्या बरोबर काम करताना आणि कोणाही बरोबर काम करताना बऱ्याच नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात, त्या काही आता मी इथे शेअर करणार नाही, पण खूप नवीन गोष्टी त्यांच्यामुळे पण शिकायला मिळाल्या. खास करून इथे आभार मानायला पाहिजे ते अरुण थोरा सरांचे, कारण त्यांनीच सुरुवातीपासून ही कल्पना मांडली आणि सगळ्या गोष्टींकडे खूप बारकाईने लक्ष ठेवलं. पुन्हा एकदा मी त्यांचे आभार मानतो आणि माझे सर्व सहकारी या शिक्षण विकास मंचच्या टीम मधले, तर त्यांचे मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. आणि इथे महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यातून प्रचंड संख्येने इथे लोकांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल सर्व शिक्षकांचे, आणि जेव्हा हा प्रचंड प्रतिसाद प्रचंड आहे तेव्हा अपेक्षा सुद्धा प्रचंडच असणार. तर हे आपले जे रिसोर्स पर्सन्स आहेत तर त्यांनी ह्याची कल्पना आहे, त्याच्यामुळे हे सर्वजण आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. पण हे मार्गदर्शन करत असताना आपल्याला जर काही शंका असतील, आणखी काही जास्त पाहिजे असेल, तर त्या त्या वेळेला चॅटबॉक्समध्ये सांगत जा, त्या नंतर त्यांचं प्रेझेंटेशन वगैरे पूर्ण झाल्यानंतर ते आपल्याला आणखी कुठे कमी राहिलं असेल तर ते पूर्ण करतील. धन्यवाद. धन्यवाद सर. शिक्षण विकास मंचच्या निमंत्रक सुप्रिया सुळेताई या दरवर्षी आपल्या शैक्षणिक परिषदेला आवर्जून उपस्थित राहतात. संपूर्ण परिषदेमध्ये त्यांचा अतिशय उत्साही सहभाग असतो. आज मात्र काही कारणाने त्यांना आपल्या परिषदेमध्ये उपस्थित राहता आलेलं नाही, मात्र त्यांनी त्यांच्या शुभेच्छा आवर्जून कळवलेल्या आहेत. धन्यवाद सुप्रियाताई तुमच्या शुभेच्छांबद्दल. मंडळी, 2020 मधल्या जागतिक महामारीने परिस्थिती आमूलाग्र बदलली. शाळा बंद पडल्या पण शिक्षण थांबलं नाही. खर तर खडू फळा आणि शिक्षक हे अतिशय अतूट समीकरण, पण शिक्षक खडू फळ्यापासून दुरावला असला तरी हा शिक्षणाचा जगन्नाथाचा रथ पुढे नेण्यासाठी शिक्षक वेगवेगळ्या मार्गांनी पुढे आले. शिक्षकांनी तंत्रज्ञानाची कास धरली, ते तंत्रस्नेही झाले.
ऑनलाईन शिक्षण पुढे आलं. वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर शिक्षणामध्ये केला जाऊ लागला. आकाशवाणी, दूरदर्शन यासारख्या माध्यमांचा वापर झाला. या सगळ्यात आमचे शिक्षक स्वस्थ बसले नाहीत, कारण विद्यार्थ्यांना ज्ञानाचा वसा देण्याचं किंवा ज्ञानदान करण्याचं असिधारा व्रत त्यांनी स्वीकारलेलं आहे. आजही सांगायला अतिशय आनंद वाटतो की 100 दिवसात 10वी या उपक्रमासाठी जवळजवळ 10,000 अधिक शिक्षकांनी नोंदणी केली आहे. आणि हे प्रशिक्षण शिक्षकांवर कोणी लादलेलं नाही, तर शिक्षक स्वतःहून या प्रशिक्षणात सहभागी होत आहेत हे विशेष. आजच्या या उद्घाटनाच्या सत्रामध्ये काही मान्यवर मंडळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर्वप्रथम मी माननीय JK पाटील सरांना विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. पाटील सर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष, तर जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आहेत. राज्यातील सर्व मुख्याध्यापकांना त्यांच्या वेगवेगळ्या समस्यांच्या संदर्भात पाटील सरांचं नेहमीच मार्गदर्शन मिळत असतं. पाटील सर नमस्कार. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचा शिक्षण विकास मंच यांचे सर्व आजचे पदाधिकारी, उपस्थित पदाधिकारी, महाराष्ट्रभरातून या लाईव्ह उद्घाटनासाठी उपस्थित असलेले किंवा पाहत असलेले सर्व शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी मित्र सुद्धा याच्यामध्ये आहेत, त्या सर्वांना नमस्कार करतो. मी प्रामुख्यानं COVID-19 मुळे जी अभूतपूर्व परिस्थिती उद्भवली आहे या संदर्भातच थोडस बोलणार आहे. आपण बघितलं, जर इतिहास बघितला तर साधारणपणे 13 मार्च पासून शहरी विभागातील शाळा बंद झाल्या विद्यार्थ्यांसाठी आणि 16-17 मार्च पासून ग्रामीण भागातील शाळा सुद्धा विद्यार्थ्यांना बंद करण्यात आल्या. 22 मार्चचा जो लॉकडाऊन झाला त्यानंतर 23 मार्च पासून जवळपास सर्वच व्यवहार ठप्प झाले, लॉकडाऊन सुरू झाला. आणि मग राहिलेला एक जो 10वीचा पेपर होता, या 10वीच्या पेपरचं काय असा त्यावेळेला प्रश्न निर्माण झाला. हळूहळू परिस्थिती सुधारेल आणि 10 ते 15 दिवसांमध्ये पूर्ववत परिस्थिती, जनजीवन पूर्ववत होईल अशी त्यावेळेला अपेक्षा होती. परंतु आपण जर बघितलं तर परिस्थिती बिघडत चालली आणि दिवसेंदिवस हा संसर्ग वाढत गेल्यामुळे तो लॉकडाऊन वाढवत जावा लागला. आणि इयत्ता 10वीचा जो भूगोलाचा पेपर होता, या भूगोलाच्या पेपरच्या संदर्भात शासनाला आणि बोर्डाला, मंडळाला, राज्यमंडळाला वेगळा निर्णय घ्यावा लागला. त्याच वेळेस शालेय परीक्षांचं मूल्यमापन कसं करायचं हा प्रश्न आमच्या शाळांच्या समोर उभा राहिला. जरी 10वीच्या परीक्षेचा प्रश्न सोडवलेला गेला असला तरी अजून काही दिवस वाट पाहू आणि नंतर कदाचित परिस्थिती सुधारेल असं वाटायला लागलं. परंतु जेव्हा परिस्थिती अत्यंत बिकट झाली अशा वेळेस शासनानं शालेय परीक्षांचं मूल्यमापन कसं करायचं या संदर्भातल्या काही सूचना दिल्यात आणि त्यानुसार आपण शालेय परीक्षांचं मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवलं. नंतर आपण बघितलं की दरवर्षी 15 जूनला शैक्षणिक वर्ष सुरू होते, परिस्थिती अद्यापही सुधारलेली नव्हती. मग 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार का हा प्रश्न सर्वांच्या समोर होता. आणि 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे आदेश शासनानं दिले. अर्थातच हे आदेश देताना शाळेमध्ये उपस्थिती विद्यार्थ्यांची बंधनकारक नाही, म्हणजे उपस्थिती नसावी, परंतु ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना आपलं शिक्षण मिळावं यासाठी शासनानं काही सूचना केल्या. आपण जर बघितलं तर ऑनलाईन शिक्षणाचा हा जो प्रकल्प आहे हा शहरी विभागासाठी जरी चांगला होता तरी ग्रामीण भागात आणि तसंच पर्वतीय क्षेत्रात किंवा दूरच्या क्षेत्रामध्ये हा ऑनलाईन शिक्षणाचा जो पर्याय होता हा मात्र खूप अडचणीचा होता. यामध्ये अनेक अडचणी आल्या. सुरुवातीला नेटवर्कच्या अडचणी असतील, नंतर डिव्हाइसच्या अडचणी असतील. ग्रामीण भागामधले पालक जे आहेत, एक डिव्हाइस असेल आणि घरातील जर 2 किंवा 3 मुलं त्या शाळांमध्ये शिकत असतील तर अशा मुलांसाठी तो एक डिव्हाइस कसा वापरायचा हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला. आणि हळूहळू आपल्याला सुरुवातीला असं वाटायला लागलं की खूपसे पोरं 60-70% विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, पण ग्रामीण भागामधली परिस्थिती मात्र खूप वेगळी होती. आणि ग्रामीण भागामध्ये साधारणपणे 30-35% विद्यार्थी हे ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये होते. ते संख्याही हळूहळू घटत गेली
आणि मग यानंतर काय ते आपल्याला 15 जूनचं जे पत्र होतं त्या पत्रामध्ये स्पष्टपणे सूचना होत्या की साधारणपणे जुलै ऑगस्टमध्ये वर्ग सुरू होतील ते 9वी 10वी 11वी 12वीचे त्यानंतर टप्प्याटप्प्याने 8वी ते 6 ते 8चे वर्ग आणि नंतर 1ली ते 5वीचे वर्ग परंतु हे वर्ग सुरू करण्यामध्ये खूपशा अडचणी होत्या त्यावेळेस जून जुलै किंवा ऑगस्टमध्ये अभ्यासक्रम सुरू प्रत्यक्ष अध्यापनाचं काम सुरू होईल हे लक्षात घेऊन SCERTनं कमी केलेला अभ्यासक्रम सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवला परंतु आपल्या लक्षात आलं की ही परिस्थिती जुलै ऑगस्ट सप्टेंबर काय ऑक्टोबर पर्यंत सुद्धा जशीची तशी राहिली आणि संसर्गाचं प्रमाण वाढतं प्रमाण लक्षात घेता शासनानं म्हणा किंवा व्यवस्थापनांनी म्हणा कुठल्याही शाळा सुरू करण्यामध्ये कुठलाही धोका पत्करलेला नाही परंतु काही दिवसांपूर्वी म्हणजे साधारणपणे 10 नोव्हेंबर रोजी शासनानं आदेश काढला की 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू होतील आणि 23 तारखेपासून शाळा सुरू होतील असं म्हटल्यानंतर काय करायचं या संदर्भातली चर्चा सुरू झाली अद्यापही आपल्याला लक्षात येईल की काही जिल्ह्यांमध्ये जरी शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या असल्या तरी पालकांची विद्यार्थ्यांना न पाठवण्याची भूमिका आहे विद्यार्थ्यांची सुद्धा धाकधूक आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय होईल होऊ शकेल मग अशा वेळी परीक्षांचं काय हा प्रश्न पुढे आला आणि 10वी 12वीच्या या ज्या सार्वत्रिक परीक्षा आहे या घेतल्याच गेल्या पाहिजे कारण त्यामुळे विद्यार्थ्याचं एक वर्ष वाया जाऊ नये हा विचार सुद्धा पुढे आला मग या परीक्षा ऑनलाईन घ्यायच्या का ऑफलाईन घ्यायच्या हे पर्याय समोर आले परंतु ऑनलाईन पर्याय हा सर्वांसाठी योग्य नाही असं जरी आपण आज म्हणत असलो तरी विद्यापीठाने ज्या त्यांच्या राहिलेल्या परीक्षा किंवा रद्द झालेल्या परीक्षा ऑनलाईन घेतल्या त्यामध्ये ज्या अडचणी आल्या त्या लक्षात घेता आपल्याला कोणत्याही प्रकारे 10वी 12वीच्या या सार्वत्रिक परीक्षा ऑनलाईन घेण्या परवडणाऱ्या नाहीत हेच दिसून आलं मग त्यासाठी साधारणपणे आता जर विचार केला आपण तर नोव्हेंबरमध्ये जेव्हा सत्र सुरू होते आहे काही जिल्ह्यांमध्ये डिसेंबरमध्ये सुरू होणार काही जिल्ह्यांमध्ये जानेवारीमध्ये सुरू होणार मग करायचं कसं तर साधारणपणे याच्यासाठी जर आपण विचार केला तर 1978-79 साली एक महाराष्ट्र भरात सर्व शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप होता तो संप जवळपास 2.5 महिने चालला होता त्यावेळेस आणि या 2.5 महिन्याच्या संपाने संपूर्ण शाळेचे शिक्षण बंद होतं अशा वेळी त्यावेळी शासनानं आणि राज्यमंडळानं या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय 10वी 12वीच्या सार्वत्रिक परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता आणि साधारणपणे एप्रिलच्या 2ऱ्या 15वाड्यामध्ये त्यावेळेस परीक्षा या 10वी 12वीच्या सार्वत्रिक परीक्षा झाल्या होत्या हाच अनुभव लक्षात घेता आताही आपण विचार असा करतो आहोत की साधारणपणे एप्रिलच्या 15 तारखेनंतर 10वी 12वीच्या सार्वत्रिक परीक्षा सुरू होतील आणि मग जर असं असेल तर कमी केलेला 25% अभ्यासक्रम याचं नियोजन या उर्वरित दिवसांमध्ये साधारणपणे जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिलचे 15 दिवस याच्यामध्ये कसं बसवावं हा प्रश्न जेव्हा आमच्या मुख्याध्यापक महामंडळाच्या सभेत चर्चेला आला त्याच वेळेस काळपांडे साहेबांशी संपर्क झाला आणि आम्ही एक या प्रकल्पावरती जो साहेबांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं या प्रकल्पावरती काम करायला सुरुवात केली शिक्षण क्षेत्रातले जे मान्यवर होते की ज्यांनी आपल्या विविध प्रशिक्षणांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलं होतं अशा तज्ज्ञ मार्गदर्शकांची सभा बोलवली त्यांना आमंत्रित केलं आणि काय करता येईल 100 दिवसांमध्ये किंवा 120 दिवस 110 दिवस जे काय मिळतील त्या दिवसांमध्ये 10वी 12वीची तयारी कशी करून घेता येईल या संदर्भातलं नियोजन सुरू झालं आणि आजचा हा उद्घाटनाचा कार्यक्रम त्या निमित्तानं होतोय विद्यार्थ्यांसाठी या कालावधीत कसं नियोजन करता येईल त्या संदर्भातलं जे प्रत्यक्ष मार्गदर्शन सत्र आहेत ते 28 तारखेपासून सुरू होणार आहे त्यानुसारच सदरचा प्रकल्प आपण हा घेतो आहोत याची कार्यवाही कशा प्रकारे होईल हे थोड्याच वेळात आपल्या समोर येणार आहे मात्र सर्व जे शिक्षणप्रेमी आहेत की ज्यांना या शिक्षण प्रक्रियेविषयीची आपली आवड आहे त्याच्या संदर्भातलं काहीतरी त्या संदर्भात आपल्याला काही वाटते आहे अशा सर्व मंडळींना 28, 29 आणि 30 या दिवसात आणि 6 डिसेंबरपर्यंत ही जी प्रशिक्षण सत्र होणार आहे ही ठराविक जिल्ह्यातील ठराविक प्रशिक्षणार्थींसाठी आहे म्हणजे जे जिल्ह्याचे तज्ज्ञ मार्गदर्शक आहे यांच्यासाठी आहे आणि हे तज्ज्ञ मार्गदर्शक आपापल्या जिल्ह्यामध्ये सर्व शिक्षकांना सर्व विषय शिक्षकांना आपली भूमिका आणि 100 दिवसांमध्ये किंवा जो कालावधी असेल त्या कालावधीमध्ये कशा पद्धतीनं 10वीच्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेता येईल याचं या संदर्भातले प्रशिक्षण जिल्हा स्तरावरती सुद्धा आयोजित करणार आहे त्या ठिकाणी
शिक्षण विकास मंचाने आपला जो शिक्षणाविषयीची आस्था आहे ती दाखवून आणि मुख्याध्यापक महामंडळाला या त्यांच्या या प्रकल्पामध्ये सहभागी करून घेतलं त्याबद्दल शिक्षण विकास मंच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सर्व पदाधिकारी यांचं मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीनं आभार मानतो आणि आपण सर्वांनी जे थोडक मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. टेक्नॉलॉजी विल नॉट रिप्लेस ग्रेट टीचर्स. तंत्रज्ञान चांगल्या शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही असं एका अवतरणात म्हटलं जातं. पण याचा पुढचा भाग मला महत्वाचा वाटतो. या अवतरणात पुढे असं म्हणतंय की टेक्नॉलॉजी विल नॉट रिप्लेस. कोणाचा तरी माईक चालू आहे मला वाटतं. टेक्नॉलॉजी विल नॉट रिप्लेस ग्रेट टीचर्स बट टेक्नॉलॉजी इन द हँड ऑफ ग्रेट टीचर्स कॅन बी ट्रान्सफॉर्मेशनल. अर्थात तंत्रज्ञानाचा योग्य प्रकारे केलेला परिणामकारक वापर नक्कीच परिवर्तन घडवून आणू शकतो. आणि हे गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतो आहोत. शिक्षकांनी स्वतःला अपडेट ठेवलेला आहे. आत्ताच पाटील सरांनी सांगितलं की अनेक अडचणी आल्या पण या सगळ्या अडचणीतून वाट काढत आपले शिक्षक बांधव पुढे चाललेले आहेत. आणि आता इथे 100 दिवसात 10वी या उपक्रमातून आपण विशेषत 10वीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहोत. त्यासाठी राज्यभरातून मान्यवर तज्ज्ञ मार्गदर्शकांची निवड करण्यात आली आहे जे विषयवार सखोल मार्गदर्शन शिक्षकांना देणार आहेत आणि शिक्षकांच्या मार्फत ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे. यानंतर मी विनंती करते माननीय अरुण थोरात सर यांना. थोरात सर गेली 18 वर्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आणि सचिव पद त्यांनी भूषवलं आहे. तर 20 वर्ष पुणे जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचं अध्यक्ष सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. SCERT महाराष्ट्र राज्याचे विषय समिती अध्यक्ष ते होते. तसंच पुणे जिल्हा राष्ट्रवादी शिक्षक सेलचे ते अध्यक्ष आहेत. माननीय अरुण थोरात सर नमस्ते. आज या ठिकाणी 100 दिवसात 10वी या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक आणि SSC बोर्डाचे माजी अध्यक्ष सन्माननीय वसंत काळपांडे सर, त्याचबरोबर आदरणीय बसंती रॉय मॅडम, आमच्या महामंडळाचे अध्यक्ष विजय सिंह गायकवाड, उपाध्यक्ष JK पाटील सर, दुसरे उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित असणारे हरिश्चंद्र गायकवाड सर, त्याचबरोबर या कार्यासाठी उपस्थित असणारे सर्व संघटनाचे पदाधिकारी आणि जिल्ह्यातून उपस्थित असणारे सगळे विषय तज्ज्ञ आणि 10वीला शिकणारे शिक्षक बंधू भगिनींना, आज या ठिकाणी एक आगळा वेगळा उपक्रम या कोरोनाच्या महामारीच्या निमित्तानं एक विचार पुढे आला आणि तो पुढे आपण घेऊन चाललो. या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने महामंडळाने पुणे जिल्ह्याने मार्च मध्येच या उपक्रमाची सुरुवात केली होती. प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येक विषयाचे 4-4 अशा प्रकारचे विषय तज्ज्ञ निवडून त्यांना मार्गदर्शन करावं आणि त्यांनी पुढे मार्गदर्शन करावं असा पूर्ण प्लॅन तयार झाला होता आणि त्या पद्धतीनं आवश्यक असणाऱ्या सर्व परमिशन पण घेतल्या होत्या. राज्यमंडळाचे RP रिसोर्स पर्सन आम्हाला मार्गदर्शन करणार होते, परंतु याची परमिशन आम्ही आयुक्तांशी बोललो, राज्यमंडळ संचालकांशी बोललो, तर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की आम्ही अशा पद्धतीनं राज्य स्तरावरती अशी यंत्रणा राबवते त्यामुळे तुम्हाला पॅरलरी करता येणार नाही म्हणून ते थांबलं. आणि हा उपक्रम जो आहे हा उपक्रम आपल्याला घेतला पाहिजे आणि तो गरजेचा आहे असा विचार करून मागच्या महिन्यामध्ये आदरणीय काळपांडे साहेबांचा फोन आला होता त्यांचं शिक्षण कट्ट्याला उपस्थित राहा म्हणून. मग मला असं वाटलं की आपण सरांना जर बरोबर घेतलं तर हा कार्यक्रम आपल्याला पुढे नेता येईल आणि त्या दृष्टीने आपण दोन्ही तिन्ही संघटना एक दुग्ध सरकारा योग असं जो म्हणतात त्याप्रमाणे या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे शिक्षण विकास मंच, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, पुणे जिल्हा मुख्याध्यापक महामंडळ आणि राज्य मंडळाचे सर्व रिसोर्स पर्सन विषय तज्ज्ञ
आणि तुम्ही सर्वजण विषय शिक्षक यांचा एक चांगला योग या ठिकाणी निर्मा एकत्र आलेला आहे. 10-12 हजार शिक्षक हे सर्वजण त्याचा लाभ घेणार आहेत आणि अशाच पद्धतीनं कंटिन्यू जर आपण एकत्र काम केलं तर निश्चित त्याचा चांगला फायदा होईल. अजून रॉय मॅडम मगाशी सांगितलं की त्यांनी विविध अशा प्रकारचं शैक्षणिक कार्य त्यांच्या शिक्षण विकास मंचच्या माध्यमातून केलेले आहेत. अशाच प्रकारचं शैक्षणिक कार्य आमच्या महामंडळाच्या वतीने केलं जातं. आमच्या आदरणीय विजय गायकवाड सरांनी आपल्याला त्या संदर्भात सविस्तर अशा प्रकारची माहिती सांगितली आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं मुख्याध्यापक सक्षम व्हावा आणि म्हणून आतापर्यंत झालेले शासनाचे सगळे आदेश शासनाचे सगळे जी आर एकत्र करून विषयावर जी आर ची मांडणी करून विषयावर सादरीकरण करून आणि त्याचं पुस्तक करण्याचं काम जेणेकरून आमच्या मुख्याध्यापक सक्षम व्हावा त्या दृष्टीनं आम्ही ते सर्व काम त्या ठिकाणी पूर्ण केलंय आणि त्याच्या निमित्तानं आपण एक थिंक टँक बनवतोय ज्याच्यामध्ये आम्ही आदरणीय काळपंडे सर असतील किंवा माजी शिक्षण संचालक शिक्षण अधिकारी उपसंचालक या सगळ्यांना एकत्रित घेऊन आमच्या महामंडळाच्या लोकांच्या माध्यमातून एक एक विषय एकेका प्रकारचा त्या ठिकाणी फोन आला होता सॉरी अशा प्रकारानं त्याच्यावरती आपण विचार करतो आहोत. तर या दृष्टीनं आपण हा विषय पुढे घेतलेला आहे. त्याच्यामध्ये प्रत्यक्षात मांडणी कशा पद्धतीने होईल हा विषय आपण कसा पुढे नेणार आहोत या संदर्भात चर्चा झालेली आहे. या ठिकाणी खास करून मी राज्यमंडळाचे जे विषय तज्ज्ञ RPJ रिसोर्स पर्सन आहेत त्यांचं खास करून आभार मानेन. कारण गेल्या महिना 2 महिन्यापासून आमचा विचार पुढे आल्यानंतर त्यांच्या समोर हा विषय मांडला की 10 कमीत कमी वेळामध्ये आपल्याला 10वीच्या वर्गाची तयारी करून घ्यायची असेल तर काय काय करावं लागेल त्या संदर्भात सविस्तर चर्चा केल्यानंतर अथक प्रयत्न अथक मेहनत करून त्या प्रत्येक विषयाच्या 4-4 जे रिसोर्स पर्सन आहेत त्यांनी खूप चांगलं मेहनत केली आणि आपल्यासाठी ते प्रेझेंटेशन तयार केले आहेत PPT तयार केलेले आहेत आणि अशा पद्धतीने ते तुमच्या समोर सादर करण्याचा फायदा तुम्हा सर्वांना या निमित्तानं होणार आहे. या 3 संघटना एकत्र येत असताना राज्य महामंडळ असेल शिक्षण विकास मंच असेल त्याचबरोबर पुणे जिल्हा आणि शिक्षण विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम ठरला होता आणि मग जर आम्ही लिमिटेड ठरवला होता परंतु विषय असा आला की जर आपल्याला राज्याला फायदा करून द्यायचा असेल तर मग आम्ही महामंडळ एकत्र घेतलं आणि पूर्ण राज्यासाठी हा कार्यक्रम आपण पुढे घेतलेला आहे. तर पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ सुद्धा खूप जुन्या रजिस्ट्रेशन आहे. पुणे जिल्हा मुख्य संघाची स्थापना 75 वर्षापूर्वी झालेली महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र सुद्धा स्वतंत्र नव्हता त्याच्या पूर्वीपासून हा संघ काम करतोय. गेल्या वर्षी अमृत महोत्सवी वर्ष साजरं झालं आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते त्या वर्ष सांगता समारंभ झालेला होता. दरवर्षी मुख्याध्यापक पुणे जिल्हा मुख्य संघाच्या वतीनं मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्यासाठी एक कार्यशाळा घेतली जाते. त्याबरोबर मुख्याध्यापकाच्या वतीनं एक वार्तापत्र त्या ठिकाणी चालवलं जातं. विविध स्पर्धा शिक्षक विद्यार्थी आणि शाळांसाठी स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्याचबरोबर निरनिराळ्या ज्या समस्या येतात त्या समस्या सोडवण्यासाठी शिक्षण अधिकारी असतील किंवा उपसंचालक असतील यांच्या माध्यमातून शाळा जे समस्यांचं निराकरण करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करीत असतो. त्याचबरोबर पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी शिक्षक शिक्षकेतर मुख्याध्यापक यांना पुरस्कार दिले जातात आणि त्याचबरोबर गेल्या काही वर्षामध्ये आम्ही महात्मा फुले शिक्षण गुणवत्ता वाढ व विकास हा आमच्या जिल्ह्यातनं सुरू झालेला जो उपक्रम होता तो पुरके साहेबांच्या काळामध्ये पूर्ण राज्यामध्ये अगदी विदर्भ मराठवाड्यामध्ये सुद्धा हा उपक्रम सगळ्या राज्यांनी स्वीकारला. अशा प्रकारचं चांगलं काम आमच्या मुख्याध्यापक संघाच्या वतीनं सदैव केलं जातं. त्याचबरोबर या लॉकडाऊनच्या काळामध्ये मुख्याध्यापक संघाने अनेक ऑनलाईन सभा अशा प्रत्येक तालुकानिहाय जिल्हानिहाय सभा घेतल्या आणि मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी मुख्याध्यापकांना सपोर्टिंग म्हणून आपण ह्या प्रकारचं काम करीत असतो. त्याचबरोबर आपल्याला महामंडळाच्या वतीनं शिक्षकांसाठी काय करता येईल याविषयी आपण विचार केल्यानंतर हा विषय पुढे आला की प्रत्येक शिक्षकाला टेक्नोसेवी बनवणं याच्यासाठी आपण एक वेबिनार घेतला होता. जवळजवळ 15 टूल्स आहेत ते 15 टूल्स आदरणीय या ठिकाणी टेक्नोशिव टीचरचे अध्यक्ष सन्माननीय बीबी पाटील सर कोल्हापूरचे आहेत यांच्या माध्यमातून आपण सगळ्या राज्यामध्ये अशा प्रकारचा तो वेबिनार घेतला आणि विविध अशा प्रकारच्या टूल्सचा वापर एज्युकेशन मध्ये कसा करता येईल या संदर्भामध्ये त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला केलेलं होतं. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये महामंडळाचं एक भवन घेतलं आपण मगाशी सांगितलं
त्या भवनामध्ये आम्ही इथून पुढच्या काळामध्ये व्हीसी सेंटर तयार करणार आहोत, ज्या व्हीसीच्या माध्यमातून पूर्ण राज्याला वेगवेगळ्या तज्ञांच्या मार्फत मार्गदर्शन करता येईल. विविध अशा प्रकारचे जे अधिकारी असतात, अधिकाऱ्यांकडे जे प्रश्न असतात, ते प्रश्न जे एकत्र करून आयुक्तांच्या समोर ह्या व्हीसी घेऊन आपल्या प्रत्येक मुख्याधार मार्गदर्शन करण्याचा आमचा मानस आहे. आणि त्या दृष्टीने आजी माझी सगळेच अधिकारी आपल्याला शाळांना मार्गदर्शन करतील, अशा प्रकारची भूमिका शिक्षक आपल्या महामंडळाच्या वतीने इथून पुढच्या काळामध्ये राहणार आहे. त्याचबरोबर ह्या वर्षी जी आता आपण जी 100 दिवसात 10 हा उपक्रम घेतोय, त्याची प्रक्रिया अशी असेल की ज्याच्यामध्ये आपण राज्यमंडळाचे जे तज्ज्ञ मार्गदर्शक रिसोर्स पर्सन आहेत, ते तज्ज्ञ मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. त्यांचं टाइम टेबल आपल्याकडे दिलेलं आहे. त्याची प्रक्रिया प्रथम एका दिवसामध्ये 2 म्हणजे गणित आणि मराठी अशा प्रकारची पहिल्या दिवशी 2 कार्यशाळा राहतील. त्या 2 वेगवेगळ्या ठिकाणी राहतील. त्या ठिकाणी 500 लोक आपण या ठिकाणी झूम मध्ये घेणार आहोत आणि उर्वरित लोक हे फेसबुक आणि युट्यूबला चॅनलला आपण त्या ठिकाणी ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये जे प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येक विषयासाठी 5 अशा प्रकारचे लोक आपण निवडण्यासाठी प्रत्येक जिल्हा मुख्याध्यापक संघांना तशा प्रकारची विनंती केली होती आणि त्यांना त्याच्याप्रमाणे आपण स्वतंत्र अशा प्रकारची लिंक पाठवली होती की त्या लिंकमध्ये मराठीची म्हणजे त्या जिल्ह्याची प्रत्येक विषयाची 5 लोक त्यांनी त्या ठिकाणी नोट डाऊन करावेत अशा प्रकारची आपण सूचना दिली होती. परंतु प्रत्यक्षात अशा प्रकारची लोक त्या ठिकाणी येऊ शकले नाहीत. परवापासून सुरू होणाऱ्या कार्यशाळेमध्ये ते अपेक्षित आहे. म्हणून मी आपणा सर्व शिक्षकांना विनंती करतो, जे आपल्यातले प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक विषयासाठी 5 लोकांची ज्यांची इच्छा असेल, त्यांनी आपापल्या मुख्याध्यापक संघांच्या अध्यक्षांना भेटून त्यांच्याकडे ती लिंक पाठवलेली आहे, त्या लिंकमध्ये आपलं नाव सादर केलं तर तुम्हाला झूम मध्ये ऍडिशनल करता येईल आणि त्यांचा एक ग्रुप तयार होईल. म्हणजे पूर्ण राज्यामधून प्रत्येक विषयाचे असे जे लोक एकत्र येतील, म्हणजे प्रत्येक विषयासाठी 200 ते 250 लोक एकत्र येतील आणि या सगळ्या 200-250 लोकांचा 9 विषयांचा ग्रुप तयार होईल आणि या ग्रुपला जे राज्यमंडळाचे रिसोर्स पर्सन असतील ते सदैव गाईडलाईन देत राहतील. इथून पुढच्या काळामध्ये ज्या अडचणी येतील त्या अडचणी तुम्ही या आरपीच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये देऊ शकाल, अशा प्रकारची ती प्रक्रिया आहे. म्हणजे आरपीचे मार्गदर्शन प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येकी विषयाच्या 5 लोकांना होईल. ते विषय तज्ज्ञ जे असतील ते आपल्या आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना त्याप्रमाणे मार्गदर्शन करतील, अशा प्रकारची चेन आपण या ठिकाणी निर्माण केलेली आहे. आणि त्याच्यावरती कोऑर्डिनेशन करण्यासाठी प्रत्येक जिल्हा मुख्याध्यापकांनी प्रत्येक विषयासाठी एक एक मुख्याध्यापक कोऑर्डिनेटर द्यावा, जेणेकरून हे प्रक्रिया पुढे चालू राहील. राज्यमंडळामध्ये काही नवीन नवीन विषय आपल्या समोर येतील, ते विषय आपल्या समोर मांडण्याच्या दृष्टीनं त्यांचा स्वतंत्र टेलिग्राम ग्रुप केला जाईल. जिल्ह्याचा टेलिग्राम ग्रुप असेल, राज्याचा टेलिग्राम ग्रुप असेल, राज्याच्या टेलिग्राम ग्रुपला राज्याचे आरपी रिसोर्स पर्सन मार्गदर्शन करतील आणि ते मार्गदर्शन प्रत्येक जिल्ह्याचे जे आरपी असतील त्या ठिकाणी तज्ज्ञ मार्ग शिक्षक असतील त्यांनी आपल्या जिल्ह्याला मार्गदर्शन करावं, अशा प्रकारची चेन आपण करतो आहे. जेणेकरून डायरेक्ट जे हे रिसोर्स पर्सन आहेत ते पुस्तक लिहिणारे आहेत किंवा दरवर्षी पेपर सेटरचं काम करणारे खूप वर्ष अनुभवी अशी मंडळी आहेत, तर अशा प्रकारचं मार्गदर्शन थेट तुमच्यापर्यंत पोहोचावं अशा प्रकारचं एक आपण त्या ठिकाणी चेन तयार केलेली आहे. आणि विनंती अशी आहे की प्रत्येक जिल्ह्याने आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक विषयासाठी ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी या चेनच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या अडचणी जिल्हा विषयाच्या प्रमुखांनी त्या राज्य आरपींकडे द्याव्यात आणि राज्य आरपी मंडळींनी त्यांना त्याच्याप्रमाणे मार्गदर्शन करावं. अशा प्रकारचे 9 विषयाचे 9 ग्रुप तयार होतील आणि त्याच्या पद्धतीनं आपल्याला आरपी ते डायरेक्ट शाळेपर्यंत मार्गदर्शन पोहोचवण्याचं काम या मार्गदर्शकांच्या माध्यमातून होईल. हे 100 दिवसात 10 इथपर्यंत हा विषय राहणार नाही. इथून पुढच्या काळामध्ये महामंडळ असेल किंवा शिक्षण विकास मंच असेल या दोघांच्या माध्यमातून तुमच्याशी सदैव कनेक्ट राहण्याचा प्रयत्न या शिखर संस्थांच्या वतीनं करण्यात येईल आणि त्याचा चांगला फायदा या ठिकाणी आपल्याला करता येईल. जर या गटामध्ये ज्यांना झूम मध्ये जिल्ह्यातल्या लोकांना यायचं असेल त्यांच्यासाठी एक अट अशी आहे की त्यांचा अनुभव चांगला असावा, त्यांचं विषय ज्ञान चांगलं असावं, त्याचबरोबर ते टेक्नोसेवी असावेत. मग त्याच्यामध्ये नाव देताना आपला जिल्हा लिहा, आपलं नाव लिहा, फोन नंबर लिहा, विषय लिहा आणि आपला अनुभव लिहा. त्या ठिकाणी टेक्नोसेवी आपण आहात का नाही अशा प्रकारची माहिती आपण जर दिली तर त्याप्रमाणे आपल्याला, कारण इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला टेक्नॉलॉजी बरोबर जागावं लागणार आहे
काळाच्या ओघामध्ये ज्या परिस्थिती आहे त्याप्रमाणे आपल्याला जावं लागणार आहे. त्याच्यामुळं ह्याचा वापर आपण त्या ठिकाणी करावा आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना मार्गदर्शन करावं. अशा प्रकारची माहिती तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या मुख्याध्यापक संघाला तुमच्या लिंकमध्ये भरावी. काही अडचण आल्यास आपल्या गटावरती टेलिग्रामचा जो गट आहे त्याच्यावरती वेळजाळे सर आहेत, त्यांना जरी आपण कनेक्ट झाला किंवा त्यांना फोन केला, त्यांचा नंबर मी आपल्याला ग्रुपमध्ये टाकतो, त्यांना जरी कनेक्ट केला तरी तुम्ही ते त्यांची तुमची अडचण सॉल्व्ह करतील. आणि तुमच्या जिल्ह्याच्या वतीने प्रत्येक विषयासाठी 5-5 लोक आम्हाला मिळावीत, जेणेकरून उद्याच्या प्रशिक्षणामध्ये ही लोक झूम मध्ये ऍड राहतील आणि बाकीची जे लोक असतील ते तुम्हाला युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज वरती राहतील. अशा प्रकारची ही रचना आहे. या रचनेसाठी आपण सहकार्य करावं आणि आपापली नावं आपल्या जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत महामंडळाकडे देण्यात यावी अशा प्रकारची विनंती या निमित्ताने आपल्याला करतो. त्याचबरोबर या ग्रुपचा उपयोग आपल्याला, कारण या प्रत्येक गटामध्ये आदरणीय बी व्ही पाटील यांनी त्यांच्या टेक्नोशिवे ग्रुपचे एक एक व्यक्ती त्या ठिकाणी दिलेला आहे टेक्निकल सपोर्टसाठी. म्हणजे त्यांच्या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारचे मार्गदर्शन सदैव करण्यात येईल. जरी ज्या लोकांची इच्छा असेल किंवा त्या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारचे म्हणजे टेक्नोशिवे टीचर बनायचं असेल तर त्यासाठी आवश्यक असणारे शैक्षणिक जे टूल्स आहेत ती कशी शिकवते, त्याचं अध्यापन कसं करावं, याच्यासाठी हा ग्रुप पण सदैव तयार राहील आणि त्या विषय शिक्षकांना मार्गदर्शन करेल आणि त्यांचा फायदा निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करून घेता येईल असं मला वाटतं. या ठिकाणी आपल्याला हे जे रिसर्च पर्सन आहेत ते वेगवेगळ्या म्हणजे आपल्याला प्रश्नपत्रिकेचा आराखडा कसा असेल, प्रत्येक टॉपिक वाईज वेटेज काय असेल, प्रश्न वाईज वेटेज काय असेल, त्याच्यावर प्रश्न पेढ्या कशा तयार कराव्यात, कृतीपत्रिका कशा तयार कराव्यात, विद्यार्थ्यांनी कृतीपत्रिका कशी करून घ्यावीत, अशा प्रकार किंवा सराव परीक्षेसाठी आपण काय सॉफ्टवेअर देणार आहोत किंवा प्रश्न पेढ्या जर असतील तर प्रश्न पेढ्यामध्ये विद्यार्थी आपापल्या क्षमतेनुसार ते त्यांचे प्रश्न निवडून कशा पद्धतीने उत्तर तयार करून प्रश्न सोडवतील, अशा प्रकारचे अनेक टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या ठिकाणी तुम्हाला मुलांच्या सपोर्टिंग साठी आपण काम करणार आहोत. 10वीचे मुलं अत्यंत कमी कालावधीमध्ये 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये ही 10वीची परीक्षा देत असताना काही विषय असे आहेत की ते वर्गामध्ये शिकवले जाणार नाहीत. या ठिकाणी इंग्रजी हिंदी नाही गणित विज्ञान इंग्रजी याच विषयाचं तुम्हाला वर्गामध्ये अध्ययन 4 तासात करायचे, उर्वरित काळामध्ये समाजशास्त्र असेल, हिंदी असेल, मराठी असेल या विषयांचं अध्यापन तुम्हाला घरी मुलांना करायला प्रवृत्त करायचे. त्याच्यासाठी काय केलं जावं याचं मार्गदर्शनही खूप अभ्यासपूर्ण अशा पद्धतीने आमच्या आरपी मंडळीने केलेलं आहे. निश्चितपणे तुम्हाला त्याचा चांगला फायदा करून घेता येईल. निश्चित या प्रक्रियेमध्ये आपण सर्वजण सहभागी झालात आणि इथून पुढे आपल्याला परत एकदा विनंती करतो की आपल्या काही शाळांचे शिक्षक बंधू यामध्ये सहभागी व्हायचे राहिले असतील तर त्यांनाही ही फेसबुक लिंक पाठवा आणि त्यांना जॉईन करून घ्या. हा उपक्रम कंटिन्यू सातत्याने चालत राहणार आहे. या ठिकाणी काही अडचणी येत असतील त्या अडचणीवरती सदैव मार्गदर्शन करण्यासाठी आमची हे राज्यमंडळाचे आरपी लोक आपल्याला मार्गदर्शन करतील किंवा वेळ पडल्यास अशाच प्रकारचा वेबिनार आपण परीक्षा जवळ आल्यानंतर परीक्षेच्या दृष्टीने काय करता येईल अशाही प्रकारचा घेण्याचा विचार करू. आपले जितकं सहकार्य लागेल तितक्या प्रमाणात आम्ही आपल्याला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारचं आश्वासन या निमित्ताने देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत माननीय बसंती रॉय मॅडम. अतिशय प्रसन्न, निगर्वी आणि रुजू व्यक्तिमत्व आणि सतत चेहऱ्यावर स्मित हास्य असलेल्या रॉय मॅडम म्हणजे निव्वळ उत्साह आणि मूर्तिमंत सकारात्मकता. शिक्षण निरीक्षक पदापासून मॅडमचा प्रवास सुरू झाला आणि SSC बोर्डाच्या सचिव म्हणून त्या निवृत्त झाल्या. याशिवाय बालभवनच्या संचालक, भारतीय विद्याभवनच्या संचालक अशा पदांवर कार्य करण्याचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. शिक्षण क्षेत्र आणि शिक्षणाची गुणवत्ता याविषयी मनापासून तळमळ बाळगणाऱ्या मॅडम निवृत्तीनंतरही अनेक शैक्षणिक उपक्रमात हिरिरीने सहभागी होतात. अनेक शैक्षणिक संस्थांशी त्या आजही जोडल्या गेलेल्या आहेत. शिक्षण विकास मंचाच्या विशेष सल्लागार म्हणून कार्यरत असणाऱ्या रॉय मॅडमना मी मार्गदर्शन करण्याची विनंती करते. धन्यवाद वैशाली. आदरणीय सर्व पदाधिकारी, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी माझे थोडेसे विचार आपल्यासमोर मांडते आहे.
प्रशिक्षण कसं होणार आहे याचा सगळा तपशील थोरात सरांनी दिला. सर्व भूमिका आपल्या अन्य तज्ज्ञांनी आणि मान्यवरांनी मांडली. मला एक या निमित्ताने दोन शब्द आपल्याशी असे शेअर करायचे आहेत की अचानकपणे सुरळीत चाललेली सगळी परिस्थिती असते आणि ती बदलते. अशी अचानकपणे बदललेल्या परिस्थितीत दोन शक्यता निर्माण होतात. पहिली शक्यता अशी की या परिस्थितीला शरण जाणं आणि सर्व काही केव्हा तरी पूर्ववत होईल या आशेवर वाट पाहत राहणं. आणि या प्रकारची विचारधारा असणारी जी मंडळी असतात त्यांच्यापैकी काही लोक आता बोलत आहेत, बऱ्याच माध्यमांमध्ये बोलत आहेत की चालू शैक्षणिक वर्ष हे शून्य शैक्षणिक वर्ष धरावं, आता काही विचारच करू नको, या वर्षाचं हा हे वर्ष शैक्षणिक वर्ष संपलं म्हणून जाहीर करावं आणि मग जून जुलैमध्ये जेव्हा केव्हा शाळा सुरू होतील ते होतील, असे विचार करणारी लोकं ही मला वाटतं शरण जाणाऱ्यांपैकी आहेत. पण दुसरी शक्यता अशी आहे की जर परिस्थिती बदलली तर त्यावर मात करण्यासाठी धडपड करणं आणि त्यासाठी काही प्रयत्न करणं, ही विस्कटलेली शिक्षण व्यवस्था नीट व्हावी यासाठी कष्ट घेणं, अशी मंडळी बरीचशी असतात. आणि मला वाटतं आज आपण जे सर्व मंडळी इथे आहोत ते सर्व मंडळी यांच्याचपैकी आहोत की आपल्याला असं वाटतं की ऑनलाईन वर्ग तर चालू आहेत पण आपली अनेक मुलं आहेत जी ऑनलाईनमध्ये नाहीत. 8 महिन्यात त्यांचं शिक्षण शून्य झालेलं आहे, तिथे कुठल्या सुविधा नाहीत, त्यांच्यापर्यंत पोचत नाही. आता आपण त्यांचाही विचार करतो आहे की 10वीची परीक्षा जर एप्रिलमध्ये झाली तर या मुलांचं काय. आणि त्या तिथून जो विचारायला सुरुवात झाली तेव्हा आपण असं ठरवलं की आपल्या शिक्षकांना या बाबतीत आपण काहीतरी उद्बोधन करावं. शाळेत चालणारं ऑनलाईन शिक्षण असलं तरी देखील आणखी कुठली कुठली माध्यमं वापरून आपण या मुलांपर्यंत पोचू याचाही विचार सुरू झाला. आणि थोरात सरांनी थोडी आणखी स्पष्ट कल्पना दिली की आत्ता जे प्रशिक्षण सुरू होणार आहे ज्याच्यात आपली बरीच तज्ज्ञ मंडळी आहेत, म्हणजे इथे मला गेले काही दिवस आम्ही सतत संपर्कात आहोत, अजित तिजोरे आहेत, सचिन अहिर आहेत, रुपेश ठाकूर आहेत, माया कोथळीकर आहेत, छाया पाटील आहेत, श्रीधर नागरगोजे सर आहेत, शरद पांढरे सर आहेत, पोपट मॅडम आहेत, विधाते मॅडम आहेत, डॉक्टर शिवानी लिमये आहेत, राहुल प्रभू आहेत, नंदा भोर आहेत, सुवर्णा देशपांडे आहेत, स्वाती ताडफळे आहेत, प्रिया निघोजकर आहेत, कितीतरी नावं आहेत जी अगदी त्या विषयांचे तज्ज्ञ मानले जातात. ही सर्व मंडळी पुढे आली आणि या चांगल्या कामामध्ये अति मनापासून ते सहभागी होत आहेत. ही एक मला खूप आनंदाची आणि समाधान देणारी बाब वाटते आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने. कारण काय आहे की आपण ज्या क्षेत्रात आहोत ते शिक्षण क्षेत्र आहे आणि शिक्षण तर माणसाला घडवण्याचं काम करतं, समाज घडवण्याचं काम करतं. तर यामध्ये केवळ शाळेत जाऊन शिकवणं हा आपल्या व्यवसायाचा मर्यादित भाग नाही, तर आपण समाजाला काय देऊ शकतो आणि अशा या क्रायसिसमध्ये, अशा या अपवादात्मक परिस्थितीत आपली एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपण आणखी काय काय करू शकतो आणि मुलांपर्यंत कसं कसं पोचू शकतो ह्याचा विचार आपण करतो आहोत. आणि त्यातूनच मला वाटतं की आजची जी रूपरेषा आपल्यासमोर आली की ऑनलाईनमध्ये जर शिक्षकांनी शिकवायचं असेल तर ते काय शिकवावं, पण जी मुलं घरी आहेत त्या वर्ग शाळा सुरू होतील त्यावेळेला त्या कमी दिवसामध्ये पोर्शन पूर्ण कसा करायचा, मुलांना सेल्फ स्टडी मोडवर म्हणजे स्वयं अध्ययनावर कसं न्यायचं, कारण सर्व विषय शाळेत शिकवले जाणार नाही. जेव्हा केव्हा डिसेंबरमध्ये शाळा सुरू होईल तर त्यावेळेला त्यांना घरच्या घरी अभ्यास करण्यासाठी पाठ्यपुस्तकं आहेत, पाठ्येतर इतर पुस्तकं आहेत, या सगळ्यांची मदत कशी घ्यावी, अभ्यासाचं वेळापत्रक कसं करावं, सगळा पोर्शन आहे तो तेवढ्या दिवसांमध्ये कसा बसवावा, याचं मार्गदर्शनाची खरोखर गरज आहे. आणि ते काही विद्यार्थ्यांना ही गरज भागवण्यासाठी शिक्षकांचीच मदत लागणार आहे, त्यांच्या घरून कदाचित कौटुंबिक मदत मिळू शकणार नाही. तर या जे काही थोडासा कालावधी आहे त्यात आपल्या या मुलांना मदतीचा हात पुढे करायचा आहे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करायचा आहे. आणि बाकीचा राहिला जो भाग आहे तो प्रशिक्षणामध्ये आपण त्याच्यावर बोलणारच आहोत की प्रश्नपत्रिका कशी असेल, त्याचा सराव करणं, आणि जो पोर्शन शिकवलाच गेला नाही तो पोर्शन आपल्याला महत्त्वाचा भाग, त्यातला महत्त्वाच्या भागाची उजळणी, आणि जो अजून अद्याप शिकवायचा आहे त्याच्याबद्दल चर्चा, हा सगळा मला वाटतं आराखडा आपल्यासमोर आहेच. की ह्या सगळ्या गोष्टी आहेत, बाहेरच्या रिसोर्सेस काय काय आहेत त्याचाही विचार करायचा आहे. मला एक विचार असाही आला की आपण हेल्पलाईन सुरू करू शकतो का, म्हणजे असे काही शिक्षक आहेत, निवृत्त शिक्षक आहेत, जे व्हॉट्सअपवर अवेलेबल होतील, मुलांच्या शंकांचं समाधान करू शकतील, काही हेल्पलाईनमध्ये मुलांना अडचणी आल्या तर ते समजावून सांगू शकतील, अशा पद्धतीने काही विचार आपल्याला करता येईल का असं मला वाटतं. कारण
आपल्याकडे अशी खूप लोकं आहेत ज्यांना काहीतरी करायची इच्छा असते, पण त्यांना आपण अशा वेळेला त्यांची आठवण ठेवून त्यांना ह्याच्यात मदतीला घेतलं पाहिजे. सामाजिक बांधिलकीचा विचार करता करता मला आत्ताच आजचा संपूर्ण कार्यक्रमाचं आमचं सूत्रसंचालन करतायत वैशाली सरवणकर, त्यांच्याबद्दल जातीने मला उल्लेख करावा असं वाटतो की त्या स्वतः आज पेशंट आहेत कोविडच्या. आणि असं असूनही त्यांनी जो शब्द दिला मला की मी ह्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करेन, मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, मला त्याच्या खूप अभिमान वाटला वैशालीचा की अशी मंडळी आज शिक्षण क्षेत्रात आहे हे आमचं किती भाग्य आहे. म्हणजे आशावाद हा अजून प्रबळ होतो. तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींचा थोडासा विचार व्हायला पाहिजे आणि आमचे जे तज्ज्ञ मंडळी आहेत तिथे आज इथे ऐकतोय आपण बोलतोय त्या मंडळीने शिक्षकांना कसं मोटिवेट करता येईल याच्याकडे आपण जर असं थोडंसं आपल्या ह्याच्यात सांगायला पाहिजे. आणि आपल्या वंचित मुलांसाठी आपण विशेष काम करणार आहोत आणि मला असं वाटतं की ही वेळ आहे की आपण सिद्ध करून दाखवूया की कमी वेळ असला तरी आम्ही चॅलेंज म्हणून हे करणार आहोत. आमची मुलं 10वीच्या परीक्षेला बसतील एवढी तयारी आम्ही सर्वजण करून घेणार आहोत, आमच्या शिक्षकांची मानसिकता घडवणार आहोत आणि आपली मुलं यंदा 10वीच्या परीक्षेतनं जातील, पार पडतील असं एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण काम करणार आहोत. आपण सर्वजण शेवटी विद्यार्थ्यांसाठीच आहोत आणि त्यांचं हित म्हणजे आपला सर्वात मोठं ध्येय तेच आहे. मुलांचं हित जे आहे ते अंतिम आहे. यावर आणखी मी जास्त बोलणार नाही, पण सर्व तज्ज्ञ मंडळींना मी खूप मनापासून धन्यवाद देते की वेळोवेळी आमच्या चर्चेत स्वतः सामील होतात, त्यांच्या खूप चांगल्या मौलिक सूचना आम्हाला मिळतात आणि त्यांची तर खूप उत्साह त्यांच्यातला जो आहे तो बघून बरं वाटतं की त्यांच्या PPT तयार झाल्या आहेत. परत परत त्या PPT आमच्याकडनं काही सूचना आल्या तर बदल करतायत. हे सगळं पाहून खूप बरं वाटतं आहे की मंडळी आपल्याकडे जे सगळं जग चाललं आहे ते अशा चांगल्या लोकांच्या जीवावर जग चाललेलं असतं. आणि आपण योगायोगाने मुख्याध्यापकांची संघटना असो, शिक्षण विकास मंच असो, आपण चांगली लोकं एकत्र आलो तर एका चांगल्या विचाराने आपण काम करतो आणि चांगली प्रेरणास्थानं आज आपल्यासमोर आहेत. मग ते थोरात सर असो की गायकवाड सर असो की काळपांडे सर असो, ही सर्व मंडळी आपण एकत्र काम करतो आहे हा आजच्या दिवसाचा खरा आनंद आहे. माझे विचार आपण ऐकून घेतले, धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आवाज येतोय का? येतोय. हा धन्यवाद मॅडम. असं म्हणतात पंख पसरण्याची उर्मी मिळाली की आव्हानं ही झुकल्यासारखी भासतात, फक्त आत्मनिग्रहाचा तोल खंबीर असावा. खरंच करोनाच्या रूपाने एक आव्हान शालेय शिक्षणासमोर उभं ठाकलं खरं, पण शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण संस्था, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी शिक्षणात खंड पडू दिला नाही आणि हे आव्हान आपापल्या परीनं पेलण्याचं काम केलं. आता 10वीसाठी काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत तर काही ठिकाणी अजूनही ऑनलाईन शिक्षणाचाच पर्याय वापरला जात आहे. एरवी 10वीचा अभ्यासक्रम शाळेतच पूर्ण करता येतो. वर्षभरामध्ये घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षा, त्यातून होणारं मूल्यमापन, कृतीपत्रिकांची चर्चा, कच्च्या राहिलेल्या भागावर भर, या सर्वातून 10वीचा विद्यार्थी एका वेगळ्याच आत्मविश्वासाने शालांत परीक्षेला सामोरा जातो. पण आज मात्र 10वीचे पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव दिसतो आहे, काहीसं चिंतेचं वातावरण आहे. हे चिंतेचं सावट दूर करून त्यांना आश्वस्त करणारा उपक्रम म्हणजेच शिक्षण विकास मंच आणि मुख्याध्यापक संघ यांनी एकत्रित सुरू केलेला 100 दिवसात 10वी हा आपला उपक्रम. या उरलेल्या दिवसात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नेमकं कसं शिकवायचं, कशा प्रकारचं मार्गदर्शन करायचं, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी कशा प्रकारे करून घ्यायची, अभ्यासक्रमातल्या नेमक्या कोणत्या भागावर भर द्यायचा, या सगळ्या दृष्टीने परिपूर्ण मार्गदर्शन करणारा हा उपक्रम. मी काळपांडे सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करावं. धन्यवाद वैशाली. आता खरं म्हणजे वेळ संपून 15 मिनिटं झालेली आहे. मी 3 मुद्दे मांडणार आहे. आता वेळ खूप कमी शिल्लक असल्यामुळे आपल्याला शिक्षकांनी जेवढी जबाबदारी घ्यायची तेवढीच जबाबदारी आता विद्यार्थ्यांना सुद्धा घ्यावी लागणार आहे आणि त्या दृष्टीने स्वयं अध्ययनाच्या दृष्टीने त्यांना जास्तीत जास्त त्यांची तयारी करून घ्यायची आहे. इथे कुठलाही पाठ शिकवायच्या आधी घेऊन त्याच्यावर विचार करून नंतर शिकवणं ही सगळ्यात
चांगली पद्धत सध्याची राहू शकेल. इथे आता शाळा सुरू झाल्यात, अटेंडन्स भले कमी असेल वाढेल त्या हळूहळू. शहरातल्या शाळा अजून सुरू व्हायच्या आहेत बऱ्याच ठिकाणी, त्या पण सुरू होतील. आणि मला असं वाटतं की लायब्ररीमधून आपण पुस्तकं देतो, तसं काही साहित्य मुलांना कृतीसाठी देता येईल का, खास करून प्रयोगासाठी, प्रयोगशाळेतलं साहित्य? काही गोष्टी अगदी सहज सहज देता येण्यासारख्या आहे, ग्लास स्लॅब, मॅग्नेट, ताणकाटा, अशा गोष्टी देऊन मुलांना घरी प्रयोग करायला सांगता येतील का? प्रयोग लॅबोरेटरीजच केले पाहिजे असं काही नाही, घरी केले तरी तशाच प्रकारचे रिझल्ट येतील. त्यानंतर काही कृती देऊन, काही प्रकल्प देऊन त्याच्याबद्दल त्या दृष्टीने एक विचार करावा लागेल. आता शाळा जरी सुरू झाल्या, ज्या काही सुरू आहेत तिथे मुलं खूप कमी वेळ असणार आहेत. काही विषयांसाठी तर अजूनही जवळजवळ सगळं शिक्षण हे ऑनलाईन असणार आहे, जसं मराठी, हिंदी आणि सोशल सायन्सेस. तर अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना इतर कुठल्या पद्धतीने आपल्याला मदत करता येईल, याच्याकरता काही चाकोरी बाहेरचा मार्ग म्हणजे त्याच्याकरता एक वेगळा विचार आपल्याला करावा लागेल. कारण आपण हा कार्यक्रम म्हणजे 6 डिसेंबरला संपल्यानंतर लगेच आपण हे सगळं बंद करणार आहोत असं नाही, आपलं वर्क म्हणजे पूर्ण परीक्षा संपेपर्यंत हे काम सुरूच राहणार आहे. जो टेलिग्राम ग्रुप आता आपण सुरू केलाय, जवळजवळ 9000 पर्यंत त्याची संख्या पोहोचलेली आहे सदस्यांची, ती वाढेल. बरेचसे शिक्षक शिक्षण विकास मंचला जॉईन झालेले आहेत. तर या दोन्हींच्या माध्यमातून आपला संवाद हा कायमच राहील. हे चाकोरी बाहेरचे मार्ग आपण इथे आपण आता जो अप्रोच वापरतो नेहमीपेक्षा वेगळा वापरतो, तो म्हणजे आपण ज्याला टेस्ट ड्रिव्हन किंवा एक्झामिनेशन ड्रिव्हन टीचिंग लर्निंग मेथड म्हणतात तो वापरतो. हे कॉम्प्युटर सायन्स मध्ये जास्त प्रमाणामध्ये ही टर्मिनॉलॉजी आहे, पण या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन वेगवेगळ्या असतील, त्या UPSCच्या असोत, MPSCच्या असोत किंवा नीटच्या असो, JEEच्या असोत. तर या परीक्षांसाठी ज्या पद्धती म्हणजे प्रश्नपत्रिका समोर ठेवून अभ्यास कुठे कमी पडतो ते पाहणं, तर या दृष्टीने हा आपला अप्रोच कमी दिवस असल्यामुळे मला स्वतःला तो फारसा मान्य नाही, पण आता नाईलाज म्हणून म्हणजे एक ज्याला आपद्धर्म म्हणतात तसं म्हणू आपण त्याला, तर हा आपण मार्ग विद्यार्थ्यांना म्हणजे प्रश्नपत्रिका आहेत ते प्रश्न सुटी सुटी करून प्रत्येक प्रश्न प्रकरणामागे हे कुठे प्रश्न होतात ते सोडवायला द्या आणि त्याची प्रॅक्टिस घ्या. मुलांना लिहायची सवय जरा कमी झालेली आहे या वर्षी, ती करायला सांगा, कारण परीक्षेमध्ये लिहावंच लागणार आहे. ही काय ऑनलाईन परीक्षा 10वी 12वीला म्हणजे आपण 10वीचा विचार करतो, 10वीला होणं शक्य नाही आहे. तर सुरुवात विद्यार्थ्यांना पुस्तकं समोर ठेवून प्रश्न सोडवायला सांगा आणि नंतर मग तयारी झाली की मग त्यांना व्यवस्थित पूर्ण प्रश्नपत्रिका देऊन मग स्वतः सोडवायला सांगा. ह्या प्रश्नपत्रिका सगळ्या शिक्षकांनीच तपासून दिल्या पाहिजे असं नाही, इतरही काही विद्यार्थी एकमेकांच्या प्रश्नपत्रिका तपासू शकतील, काही प्रश्नपत्रिका स्वतःच्या स्वतः पण तपासू शकतील आणि त्याच्यातून सुद्धा मुलांच्या क्षमता ह्या वाढणार आहेत. नंतर आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे हे जे आहे प्रश्नपत्रिका जे आहे पूर्ण, तर ती डिझाईन करता येणं, त्याचे छोटे छोटे प्रश्न तयार करता येणं हे जे कौशल्य आहे. हे जसं यंत्रामध्ये मध्येच एक सोनम वांगचुके जर मला वाटतं रॉय मॅडमने एक पोस्ट टाकलेली होती की यंत्राचे भाग सुटे करणं, परत जुळवणं, त्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतात. तर हे रिव्हर्स इंजिनिअरिंग प्रश्नपत्रिकांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला वापरता येईल, पाठ्यपुस्तकांच्या बाबतीत सुद्धा ते वापरता येतात. ऑनलाईन अध्यापन आता हा आपला अविभाज्य भाग झालेला आहे. टेक्नॉलॉजीशी जे नातं आहे ते आता आपलं जे जुळलेलं आहे ते तसंच राहणार आहे. आणि आता मला हे जमत नाही वगैरे असं म्हणू नका. अगदी 6-7 वर्षाच्या मुलांना जे जमतं ते मोठ्या माणसांना जमत नाही असं म्हटलं आपण काही कुठेतरी कमी पडत आहोत हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. इथे पुन्हा एकदा सांगतो, थोड्या सरांनी सांगितलेलंच आहे की टेलिग्राम
आणि फेसबुकचं जो शिक्षण विकास मंच हा जो फेसबुक ग्रुप आहे तो सुरूच राहणार आहे. तर त्याच्या माध्यमातून आपण वारंवार संवाद साधू. गरज पडली तर ऑनलाईन करता जर काही वेगळं मार्गदर्शन पाहिजे तर तिथे सुद्धा राज्यामध्ये खूप चांगले चांगले तज्ञ आहेत, त्यांच्या बरोबर चर्चा आपण ठेवू आणि त्याचं एकत्रित सत्र आपल्याला घेता येईल. एवढेच माझे काही मुद्दे होते. धन्यवाद. धन्यवाद सर. 100 दिवसात 10वी या आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाच्या उद्घाटनाचं आजचं सत्र. हा प्रशिक्षण कार्यक्रम नेमका कशा प्रकारे राबवला जाणार आहे याविषयी आपल्याला मघाशी थोरात सरांनी सगळं स्पष्ट समजावून सांगितलेलं आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून 10वीची तयारी करून घेणाऱ्या शिक्षकांच्या आत्मविश्वासात नक्कीच भर पडेल आणि हाच आत्मविश्वास आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ते झिरपवतील असा आम्हाला विश्वास आहे. या दृष्टीने शिक्षक आणि शालांत परीक्षेसाठी जाणारे विद्यार्थी या सर्वांना हा उपक्रम उपयुक्त ठरेल अशी आमची खात्री आहे. मी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे माजी उपाध्यक्ष आणि पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष माननीय हरिश्चंद्र गायकवाड सर यांना आजच्या कार्यक्रमाचा समारोप करण्याची विनंती करते. धन्यवाद मॅडम. सर्वांना प्रथम नमस्कार. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान शिक्षण विकास मुंबई, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ मुंबई आणि पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा एक सुंदर उपक्रम 100 दिवसात 10वी या उपक्रमाचा हा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे. खरोखरच गेले 15 ते 20 दिवस सर्व मान्यवरांनी घेतलेले परिश्रम, सर्व तज्ज्ञ मार्गदर्शनी केलेले परिश्रम आणि त्यातून आजचा हा एक परमोच्च क्षण आपल्याला अनुभवायला मिळतो आहे. या उपक्रमाचे सर्वस्वा आदरणीय डॉक्टर वसंत काळपांडे साहेब, माजी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सर्वस्वा यांच्या प्रेरणेतून खऱ्या अर्थानं हा उपक्रम पुढे येतो आहे. माननीय काळपांडे साहेबांसह मी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीनं आणि एकंदरीत या यशवंतराव प्रतिष्ठान 100 दिवसात 10वी उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व सहभागी मान्यवरांच्या वतीनं साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं हा जो उपक्रम आमच्या मुख्याध्यापक संघामध्ये गेल्या 2-3 वर्षापासून ज्यांची मनोकामना होती की अशा प्रकारचा एक आगळा वेगळा उपक्रम आपण घ्यावा असे आमचे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय अरुणजी थोरात सर यांनी ह्या उपक्रमाबाबत गेलं महिनाभर खूप लोकांशी संपर्क केला. मग टेक्नोसवी तज्ज्ञ शिक्षक असतील, विशेष तज्ज्ञ मार्गदर्शक असतील, आदरणीय काळपंडे साहेबांनी सतत फोनवरून आणि प्रत्यक्ष चर्चा असेल अशा प्रकारचं प्रचंड मेहनत थोरात सरांनी घेतली आणि त्यामुळं एकूणच हे कार्याचं स्वरूप जे आहे ते आपल्यासमोर येतं आहे. मी अरुण थोरात सरांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि त्यानंतर आपल्या आमच्या मुख्याध्यापक महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय विजयसिंह गायकवाड सर की ज्यांच्या कल्पनेमध्ये त्यांच्या वाणीमध्ये बोलण्यामध्ये प्रत्येक शब्दामध्ये नवनवीन चैतन्य कसं येईल आपल्या संघामध्ये आणि एकंदरीत शिक्षण व्यवस्थेमध्ये असणारे जे प्रश्न असतील ते व्यवस्थितपणे आणि सर्वांना न्याय मिळेल अशा स्वरूपात कसे सोडवले जातील या दृष्टीने त्यांचा नेहमीचा ध्यास त्यांनी मांडलेली मुख्याध्यापक महामंडळाची सर्व कार्यवाही कार्यपद्धती आणि गेल्या 2-3 महिन्यामध्ये मुख्याध्यापक महामंडळाने शिक्षण क्षेत्रासाठी किंवा मुख्याध्यापकासाठी घेतलेले परिश्रम याचा त्यांनी उहापोह केला, त्यांचंही मनापासून मी आभार मानतो. डॉक्टर वसंत काळपांडे साहेबांच्या बरोबरच खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एक शिक्षण विभागामध्ये अत्यंत मौल्यवान तुल्यबळ अशा प्रकारचं काम करून एसएससी बोर्डातून सचिव म्हणून निवृत्त झालेल्या बसंती रॉय मॅडम शिक्षण विकास मंचाच्या विशेष सल्लागार म्हणून आता काम पाहत आहेत. त्यांनी आपल्या या सत्रामध्ये 2 वेळा आपलं मनोगत जेव्हा व्यक्त केलं प्रत्येक शब्दामध्ये त्यांच्या शिक्षणाचा ध्यास, शिक्षणाची आस आणि सर्वदूर अशा प्रकारचे आपले शिक्षणातील सर्व समस्या कशा दूर होतील त्यासाठी आपण काय काय करू शकू
असा प्रत्येक शब्दातून त्यांच्या बोलण्यातून अभिभाव व्यक्त होत होता, त्यांचंही मनापासून मी आभार व्यक्त करतो. आमचे मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय जी के पाटील सर एक चालतं बोलतं न्यायालय म्हणून आम्ही त्यांना म्हणतो, कारण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला 5वीपासून ते 12वीपर्यंतचा कोणताही प्रश्न फोनवर विचारला तरी त्याचं उत्तर प्रत्यक्ष पुरवानेशी काही मिनिटांमध्ये आम्हाला मिळतं. तर अशा प्रकारचे आमचे आदरणीय उपाध्यक्ष जी के पाटील सर यांनीसुद्धा गेल्या 2-3 महिन्यामधल्या ज्या कशाप्रकारे अडथळे शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षण शाळा सुरू करण्यामध्ये आले, कशाप्रकारे आपण त्यात मात करत करत आजच्या या स्थितीपर्यंत आलो, आणि आता पुढे आपण हा जो उपक्रम अशा प्रकारचा घेतो आहोत तो सुद्धा कशाप्रकारे आपण उत्तमपणे पार पाडला निश्चितपणे तो होईलच, तर त्या दृष्टीकडून त्यांनी मार्गदर्शन केलं गेलं, त्यांचंही मनापासून मी आभार व्यक्त करतो. याचबरोबर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानातले सर्व कार्यकर्ते माधव सूर्यवंश सर असतील किंवा इतर सर्वच मान्यवर ज्यांची सर्वांची नावं घेणं खूप वेळ लागेल, अशा प्रकारचे सर्व मान्यवर मुख्याध्यापक संघातले आमचे पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघातले आदरणीय महेंद्र गणफुले सर की ज्यांनी ह्या उपक्रमामध्ये खरं खूप मेहनत घेतली, एक तंत्रसेमी गटाला सहभागी करून घेत त्यांनी या कार्यक्रमाची सुंदर अशा प्रकारचं व्यवस्थापन केलं, त्यांचंही मनापासून आभार मानतो. आमच्या पुणे विभागाचे महामंडळाचे अध्यक्ष शांताराम पोखरकर सर, नंदकुमार सागर सर, असे अनेक मुख्याध्यापक संघातले राज्यातले जिल्ह्यातले सर्वच मान्यवर सर्वच मुख्याध्यापक पदाधिकारी या उपक्रमामध्ये आपला खारीचा वाटा प्रत्येकाने उचलला, आणि त्यामुळं आजचंही स्वरूप जे आहे ते प्राप्त होत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातून खास करून SSC बोर्डाचे जे तज्ज्ञ मार्गदर्शक तज्ज्ञ शिक्षक जे आहेत की ज्याला थोरात सरांनी मग सांगितल्याप्रमाणे आम्ही 3-5-6 महिन्यापूर्वी त्यांचे संपर्क केला होता आणि अशा प्रकारचा उपक्रमाला सुरुवात होणार होती, पण काही अडथळा आला आणि थांबला, तर सर्व शिक्षक नाराज झाले होते पतज्ञ मार्गदर्शक की आम्हाला एवढी चांगली संधी आली होती सर तुम्ही का थांबवली, तर त्यांनाही खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो की त्यांनी पुन्हा जेव्हा आम्ही विनंती केली ते सर्व शिक्षक या उपक्रमामध्ये हिरहिर पुढे आले आणि गेले महिनाभर विविध त्यांचे विषयानुसार त्यांनी केलेलं काम जे आहे ते सुद्धा कौतुकास्पद आहे, त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. आजच्या ह्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असणारे यूट्यूब चॅनेलवर असणारे असंख्य शिक्षक मुख्याध्यापक, फेसबुकवर असणारे सर्व शिक्षक मुख्याध्यापक आणि इतर शिक्षण व्यवस्थेची शिक्षणाशी तळमळ असणारी सर्व मान्यवर व्यक्ती या सर्वांचंही मनापासून आभार व्यक्त करतो, आणि सर्वात शेवटी आभार व्यक्त करतो प्रामुख्याने आता वसंतरावबाई मॅडमनी उल्लेख केल्याप्रमाणे की कोविडच्या पेशंट असूनसुद्धा वैशाली सारवणकर मॅडमनी उत्कृष्ट अशा प्रकार सुसंचालन केलं गेलं, गेले 2 तास ते आपल्यामध्ये बसून आहेत, कारण पेशंट असताना एवढं काम करणं किंवा संधी प्राप्त करून घेणं आणि एक आशावाद मॅडमनी म्हटल्याप्रमाणे मी करणारच, हा जो आशावाद जो आहे मस्ट जो आहे तो खऱ्या अर्थानं त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आमच्याकडे शब्द अपुरे आहेत मॅडम, तुमचंही मनापासून कौतुक आणि आभार, आणि अशा प्रकारचं सर्वच मान्यवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी झालेले सर्वांचं पुनश्च एकदा मी मनापासून शब्दसुमनांनी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, मनपूर्वक धन्यवाद. याबरोबरच हे उद्घाटनाचं सत्र इथे संपन्न झालं असं मी जाहीर करते, आणि यानंतर थोड्याच वेळा स्वतंत्रपणे तज्ज्ञ मार्गदर्शकांची बैठक होणार आहे. आरपी लोकांनी पण उपस्थित राहू, म्हणजे टेक्नोशिवे टीचर्स आहेत ते त्यांनी पण थांबा. आता सुरू करायचं की वेगळी लिंक देणार आहात? नाही नाही, हीच लिंक सर, हीच कंटिन्यू करणार आहे आपण. ठीक आहे, लाईव्ह इथे डिस्कनेक्ट करा लाईव्हच आणि आपण पुढे मीटिंग कनेक्ट कंटिन्यू करणार आहोत. वैशाली तू आता जरा आराम कर. हो हो हो.